नमस्कार, आकार फाउंडेशन। जी नमस्कार, आकार फाउंडेशन तर्फे मी संभाजी पटाईत आपलं स्वागत करतो। आजच्या लेक्चर मध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने मराठी विषयाची तयारी कशी करायची या संदर्भातील चर्चा करणार आहोत। कालच्या लेक्चर मध्ये आपण भूगोल या विषयाच्या अनुषंगाने मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करता येईल याचा विचार केला होता। यानंतरही अजून काही लेक्चर्स होतील, त्याआधी लेक्चर झालेली आहेत, ते कदाचित आपण पाहिलेले असतील। तर आपण आजच्या लेक्चर मध्ये मराठी या विषया संदर्भात चर्चा करू। जर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे जे दोन पेपर आहेत ते दोन पेपर त्यामध्ये मराठी या विषयाला नमूद केलेला आहे। जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये 50 गुणांसाठी आणि दुसऱ्या पेपरमध्ये 50 गुणांसाठी मराठी आहे। दोन्ही लेक्चर्स किंवा दोन्ही जे पेपर आहेत ते पेपर अर्थातच महत्वाचे आहेत तुमच्या स्कोरिंगच्या अनुषंगानेही। त्यामुळे जर आपण पहिला पेपर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की या पेपरमध्ये जो काही दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा या स्वरूपाचा आणि तुम्हाला दिलेला अवधी आहे 3 तासाचा। तर जो दुसरा पेपर आहे त्या पेपरमध्ये जो काही दर्जा आहे तो आहे पदवी स्तराचा आणि दिलेला वेळ आहे 1 तास। परंतु फरक आहे तो जो पहिला पेपर आहे तो आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आहे, दीर्घोत्तरी आहे, तर दुसरा पेपर हा आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा आहे। त्यामुळे ज्यावेळेस आपण आपल्या विषयाची तयारी करत असतो किंवा तुम्ही इतर कोणत्याही विषयाची तयारी सध्या करत असाल, कदाचित काही जणांना मुख्य कदाचित काही जणांनी मुख्य परीक्षेची तयारी सुद्धा सुरू केलेली असू शकते। तर आज आपण ज्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अर्थातच तो महत्वाचा आहे तुमच्या स्कोरिंगच्या अनुषंगाने। आणि जर या विषयाची तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर मग या विषयामध्ये तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवणं शक्य होतं। अर्थात इतर विषयांची तुम्ही तयारी करतच असता परंतु त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि इंग्रजीसाठीही आपला वेगळा वेळ देणं आवश्यक असतं। त्यामुळे इतर विषयांची तयारी करत असताना कंटिन्युअसली तुम्ही मराठी आणि इंग्रजीसाठी काही वेळ राखून ठेवा आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही अधिकाधिक या विषयाच्या अनुषंगाने सराव करा। कारण की हा जो पेपर आहे, जो फर्स्ट आणि सेकंड पेपर आहे, या पेपरमध्ये तुम्हाला अधिकाधिक गुण त्याच वेळेस मिळू शकतात ज्यावेळेस तुम्ही या घटकाचा अधिकाधिक सराव कराल। अर्थात यामध्ये जो दुसरा पेपर आहे त्या पेपरमध्ये आपला जनरली ग्रामरच्या अनुषंगाने प्रश्न असतात, परंतु जो पहिला पेपर आहे त्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन किंवा भाषांतराचे प्रश्न असतात। परंतु आपल्याला कदाचित असंही वाटू शकेल की काय आपल्या समोर आहे, आपण त्याचं भाषांतर सहज करू शकू किंवा आपण सारांश लेखन सहज करू शकू, परंतु ते शक्य होत नाही। त्यासाठी तुम्हाला प्रॉपर त्या पद्धतीनं त्याची तयारी करावी लागते। अर्थात यासाठी सराव सर्वाधिक महत्वाचा घटक आहे। त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये जो पहिला पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगाने निबंध लेखन कसं करावं,
निबंध लेखन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? निबंध कोणकोणत्या स्वरूपाचे असतात? यापूर्वीच्या एग्जाम मध्ये आलेले जे निबंध आहेत, जे विषय आहेत, ते कशा पद्धतीचे आहेत? त्या व्यतिरिक्त निबंध लिहिताना कोणती काळजी घ्यावी? त्याचबरोबर भाषांतर म्हणजे काय, किंवा भाषांतर करताना कोणती काळजी घ्यावी, किंवा भाषांतर या घटकासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी हव्यात, या घटकाचाही विचार आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्या व्यतिरिक्त सारांश लेखन अर्थातच दिलेल्या परिच्छेदाचं किंवा दिलेल्या घटकाचं एक तृतीयांश इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला सारांश लेखन करावं लागतं. अर्थात आपण सारांश लेखन या अगोदरही आपल्या शालेय स्तरावरती करत आलेलो असतो, परंतु या ठिकाणी आपण MPSC मुख्य परीक्षा देतो आहोत, त्यावेळेला आपलं सारांश लेखन अधिकाधिक योग्य पद्धतीने झालेलं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही अधिक व्यवस्थित तयारी केली तर या विषयामध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क पडणं सहज शक्य होतं. निबंध लेखन असेल, या ठिकाणी फक्त निबंध लेखन या विषयाबाबत तुम्हाला काही मार्कांच्या बाबतीत कमी जास्तपणा दिसून येऊ शकतो, परंतु त्यातही तुम्ही त्या विषयाची व्यवस्थित तयारी केलेली असेल, अर्थात लेक्चरमध्ये आपण पुढे त्याची चर्चा करणारच आहोत, जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर त्या ठिकाणीही तुम्हाला अधिक गुण सहज मिळू शकतात. या सब्जेक्ट किंवा या पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा अवधी आहे, आणि जर तुमची तयारी व्यवस्थित असेल तर सहसा जे मराठी माध्यमातील असतील त्यांना इंग्रजीचा जो काही भाग आहे तो काहीसा अवघड जाऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित तयारी करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला ट्रान्सलेशन असेल किंवा सारांश लेखन असेल, बऱ्याच वेळेला मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणं हे काहीसं अवघड होतं, त्यापेक्षा इंग्रजीतून मराठीत त्याचं भाषांतर करणं थोडंसं सोपं वाटू शकतं. परंतु मराठीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर या दोन्ही गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची चर्चा आपण पुढे करूच, परंतु पुढे जाण्या अगोदर या 50 गुणांची जी विभागणी आहे ती आपण लक्षात घेऊ. या ठिकाणी 3 घटक नमूद आहेत, एक आहे निबंध लेखन, दुसरा आहे भाषांतर, आणि तिसरा आहे सारांश लेखन. या ठिकाणी निबंध लेखनाला तुम्हाला 25 गुण आहेत, भाषांतराला 15 गुण आहेत, आणि सारांश लेखनाला तुम्हाला 10 गुण आहेत. या ठिकाणी निबंध लेखनामध्ये तुम्हाला मी म्हटल्या पद्धतीनं काही मार्क्स कट होऊ शकतात, कारण की त्या ठिकाणी जसा एक्झामिनर त्या विषयाकडे पाहणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही किती प्रमाणामध्ये आणि कितपत पाहत आहात या गोष्टी जुळवून येणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. मात्र भाषांतर आणि सारांश लेखनामध्ये एक्झामिनरचा व्ह्यू फारसा महत्वाचा राहत नाही, कारण जे काही त्या परिच्छेदामध्ये आहे तेच आपण जर आपल्या उत्तरामध्ये अनुवाद स्वरूपात किंवा सारांश लेखन स्वरूपामध्ये आणत असू तर मात्र त्या ठिकाणी आपले मार्क्स कट होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे हे जे 25 मार्क आहेत या 25 मार्कापैकी तुम्ही अधिकाधिक गुण सहज मिळवू शकता. आता जो दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्काचं ग्रामर आहे, त्यामध्ये जर तुमचं ग्रामर पक्क असेल, तुम्ही फार व्यवस्थित त्याची तयारी केलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 50 पैकी 50ही गुण मिळू शकतात, अर्थात फक्त जर कोणता प्रश्न कॅन्सल झाला नाही तर. मात्र जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचे काही मार्क्स कट होऊ शकतात आणि तुम्हाला अधिकाधिक स्कोर या ठिकाणीच करावा लागणार आहे. यासाठी वेगळी तयारी काही करायची आहे का? यासाठी वेगळी तयारी फारशी करावी लागत नाही, फक्त तुम्ही तुमच्या तयारीच्या दरम्यान जे काही वाचत आहात किंवा आजवर जे काही वाचलं आहे या सर्वांचा एकत्रित सार तुमच्या या ठिकाणी येत असतो, विशेषत निबंध लेखनामध्ये. कारण तुमच्या ज्या काही सवयी आहेत, ज्या चांगल्या सवयी ज्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट वाचल्यानंतर किंवा एखादा उतारा वाचल्यानंतर एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्यातील टिपणे काढू लागतात, या टिपणामुळे पुन्हा ते पाहणं, त्याच्यावर चिंतन करणं,
यातून मग तुम्हाला त्या त्या टिपणाचा अर्थ लक्षात येऊ लागतो. एखादं सुभाषित असेल, एखादा सुविचार असेल, हे जे घटक आहेत तुम्ही जितकी अधिक तयारी, जितक्या अधिक चिंतनाच्या माध्यमातून ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल, तितकं तुमचं विचार करण्याची आकलनाची पातळी अधिक वाढते आणि अर्थातच निबंध लेखनामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आपला निबंध अधिक व्यवस्थित असणं गरजेचं असतं. व्यवस्थित म्हणजे कसं हे आपण पुढे चर्चा करू. प्रथमतः या ठिकाणी गुणांची विभागणी कशी आहे ते लक्षात ठेवा आणि भाषांतर, इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर आणि सारांश लेखन, या ठिकाणी तुम्हाला अधिकाधिक गुण मिळू शकतात. पुन्हा अडचण आहे भाषेची, इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर करताना तुमचा ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी कशा पद्धतीने वाढवायच्या याची चर्चा आपण आजच्या तासामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आपण सर्वप्रथम निबंधाची चर्चा करू. अर्थात यासाठी तुम्हाला 25 गुण आहेत. कोणताही निबंध लिहिताना, कोणत्याही विषयाचा निबंध लिहिताना तीन प्रमुख गोष्टी असतात. एक आहे आकर्षक सुरुवात, दुसरी आहे जी मध्य सुसंगत मांडणी आणि तिसरा आहे सर्वसमावेशक सकारात्मक समारोप आणि शेवट. समारोप किंवा शेवट असंही आपण म्हणू. आकर्षक सुरुवात म्हणजे काय? आकर्षक सुरुवात म्हणजे उगीच काहीतरी आकर्षित करणार अशा पद्धतीनं मांडणं, म्हणजे त्या शब्दानुसार आकर्षक ठरत नाही तर आपला जो विषय आहे त्या विषयास समर्पक अशा कोणत्याही घटकानं आपल्या निबंधाची सुरुवात करणं. उदाहरणार्थ तुम्ही एखादा निबंध आहे तुमच्याकडे, तुम्हाला आलेला आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचा एखादा प्रसंग आठवतो आहे. फक्त निबंधाचा स्वरूप कशा पद्धतीचा आहे, कोणत्या विषयावर निबंध विचारलेला आहे, त्या आधारे मग तुम्ही काही निबंधाच्या संदर्भात कोणत्या पद्धतीने त्या निबंधाची सुरुवात करू शकता हे ठरवू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्हाला आत्मकथनपर किंवा आत्मपर निबंध लिहायचा आहे. आत्मपर निबंध लिहित असताना तुम्ही कोणत्याही एका प्रसंगानं तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. जो प्रसंग तुमच्या निबंधाच्या विषयाच्या अनुषंगाने असेल. त्यानंतर ही आकर्षक सुरुवात आपण आत्मपर निबंधाविषयी चर्चेली आहे किंवा लक्षात घेतलेली आहे. परंतु त्या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट आहे. समजा तुम्हाला समस्यापर निबंध असेल किंवा इतर विषया संदर्भाचे निबंध असतील ते आपण पुढे पाहू. तर अशा निबंधाची सुरुवात करताना तुम्हाला एखादी काव्य पंक्ती मिळू शकते, एखादा सुविचार मिळू शकतो अशा पद्धतीने. पण तो त्या सुरुवातीला ठिगळ, आपण ज्याला ठिगळ लावतो कपड्यांना, तशा स्वरूपात तो वाटला नाही पाहिजे. आपली सुरुवात ही सहज असायला पाहिजे, जशी आकर्षक तशीच सहजही असायला हवी. त्यामुळे आपण सुरुवातीच्या अनुषंगाने थोडी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो सुसंगत मांडणी. अर्थात आपण जे काही लिहिणार आहोत, ज्या विषयाच्या अनुषंगाने लिहिणार आहोत, त्यामध्ये आपण जे मुद्दे मांडणार आहोत त्या मुद्द्यामध्ये एक सलगता असावी लागते. म्हणजेच तुम्ही जे काही मांडणार आहात त्याच्यामध्ये एक सुसंगती असावी लागते. अन्यथा तुम्ही एखादा मुद्दा लिहिला आहे, एखादा पॅरा लिहिला आहे, त्या पॅराच्या खाली तुमचा दुसरा पॅरा येतो आहे, किंवा तुम्ही त्यांना हेडलाईनच्या स्वरूपामध्ये काही मुद्दे मांडत आहात, तर अशा वेळेला जो काही मुद्दा तुम्ही अगोदर मांडलेला आहे त्याच मुद्द्यातून तुमचा दुसरा मुद्दा बाहेर यायला हवा. अर्थात तो वेगळा असू शकतो परंतु त्यालाच संबंधित अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या निबंधाची एक सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये एक तारतम्य पाहिजे, एक कारण कार्य कारण स्वरूप त्या मांडणीला पाहिजे. वरची गोष्ट मांडलेली आणि खालची मांडलेली गोष्ट याच्यामध्ये काहीतरी संबंध असणं आवश्यक असतं. त्यामुळे सुसंगत मांडणी म्हणजे अशी की तुमचा निबंध एक बंदिस्त स्वरूपामध्ये असायला हवा, तो विस्कळीत स्वरूपात नसायला हवा, ही अपेक्षा या ठिकाणी असते. तिसरी गोष्ट आहे सर्वसमावेशक सकारात्मक समारोप किंवा शेवट. आता सर्वसमावेशक आणि सकारात्मक असे दोन शब्द आहेत. सर्वसमावेशक म्हणजे असा की तुम्ही जी काही मांडणी तुमच्या निबंधामध्ये केलेली आहे ती मांडणी अत्यधिक सर्वसमावेशक आहे किंवा या व्यतिरिक्त आता काही मांडलं जाऊ शकत नाही
म्हणजे हा व्ह्यू त्याच्यामध्ये नसावा, परंतु आपली जी आपण जे काही मांडलं आहे ते अत्यंत व्यापक आणि व्यवस्थित मांडलेलं आहे. जे आपल्याला मांडायचं होतं ते सर्व मांडून झालं आहे. अशा पद्धतीचा जो समारोप आहे तो आपला तसा सकारात्मक सर्वसमावेशक असावा. आणि सकारात्मक म्हणजे काय, तर दिलेला विषय कदाचित निगेटिव्ह व्ह्यू प्रकाशित करणारा असू शकतो, किंवा तो काहीतरी एक निगेटिव्हली अपेक्षा करत असू शकतो, किंवा सभोवताली घडणाऱ्या समजा भ्रष्टाचार हा विषय आहे, तर भ्रष्टाचार हा अर्थातच एक नकारात्मक गोष्ट आहे, एक चुकीची गोष्ट आहे. मग याचा अर्थ आपण त्यातून बाहेर पडण्यासाठीचे उपाय सांगत असताना किंवा सध्याची परिस्थिती वर्णित करत असताना आपला जो समारोप आहे तो समारोप आपला सकारात्मकतेकडे किंवा या समस्येतून कशा पद्धतीनं बाहेर पडलं जाऊ शकतं किंवा पडणं शक्य आहे अशा पद्धतीनं एक अत्यंत व्यवस्थित असा सर्वसमावेशक आणि सकारात्मक शेवट या ठिकाणी अपेक्षित असतो. म्हणून या तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत. आकर्षक सुरुवात, अर्थात विषयानुसार तुमच्या निबंधाची सुरुवात कशी असावी हे या ठिकाणी तुम्हाला निश्चित करता येतं. दुसरा अर्थातच सुसंगत मांडणी. तिसरा आहे सर्वसमावेशक सकारात्मक, म्हणजेच या दोन्हीला घेऊन जाणारा असा समारोप. या तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत. आता या ठिकाणी जी सुसंगत मांडणी आहे या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करू. नेमकं काय सुसंगत मांडणी म्हणजे काय, या अंतर्गत काही गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी असतात, एक असतो आशय, दुसरी असती शैली. म्हणजे मला जो विषय दिलेला आहे, ज्या विषयावर मला निबंध लिहायचा आहे, तो विषय नेमका काय आहे आणि त्या विषयाची मांडणी करताना मला कोणता आशय निवडायचा आहे, म्हणजे कोणते मुद्दे माझ्या लिखाणामध्ये येणं आवश्यक आहे, त्या मुद्द्याची व्यवस्थित मांडणी करणं. सुरुवातीलाच निबंध लिहिण्याच्या अगोदरच आपण काय आपल्या निबंधामध्ये लिहिणार आहोत हे व्यवस्थित त्याचा एक आराखडा तयार करणं आणि कोणते मुद्दे त्यामध्ये कोणत्या क्रमाने येतील हे अगोदरच निश्चित करणं आणि याची सवय तुम्ही तुमच्या तयारी दरम्यानच लावणं हे आवश्यक असतं. त्यामुळे तुमचा आशय पक्का असणं गरजेचं असतं. फक्त आशय पक्का असूनही जमत नाही, कारण आशय पक्का असणं ठीक आहे, परंतु जर तुमच्या निबंधाची मांडणी व्यवस्थित नसेल, तुमच्या निबंधाची भाषा व्यवस्थित नसेल, तर मग तुम्ही जे काही मांडता आहात त्याला फारसं महत्व राहत नाही, किंवा जो काही वाचणारा आहे त्याला त्यातून व्यवस्थित तुमच्या मांडणीचं तुमच्या आकलनाचं त्याला आकलन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे तुम्ही अधिक व्यवस्थित अत्यंत चांगली माहिती जरी पुरवलेली असेल तरी मात्र मग मांडणीच्या अपयशामुळे तुम्हाला तुमच्या निबंधाचे गुण कमी होऊ शकतात. त्यामुळे आशय जसा महत्वाचा आहे तशीच भाषा सुद्धा महत्वाची आहे. मग कोणत्या समजा एखादा समस्या प्रधान निबंध आहे, समस्या प्रधान निबंधामध्ये तुम्ही प्रामुख्याने प्रमाण भाषा यूज करणं हे कधी संयुक्तिक असतं, किंवा तुम्हाला आत्मपर आहे, शेतकऱ्याचं मनोगत आहे, किंवा एका सैनिका एक सैनिक बोलतोय अशा पद्धतीचा निबंध असेल, तर मग अशा वेळेला तुम्हाला त्या सैनिकाची भाषा त्या शेतकऱ्याची भाषा पकडता यायला हवी. त्यांच्या भाषेतील ज्या लकबी आहेत, त्यांच्या बोलण्यातील ज्या लकबी आहेत, त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या निबंधामध्ये मांडता येतात. त्यामुळे तुमचं निरीक्षण महत्वाचं आहेच, याचबरोबर सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही काय वाचता आणि किती प्रमाणामध्ये वाचता आणि कसं वाचता. तुम्ही फक्त जर विशिष्ट प्रमाणामध्ये एक फक्त साहित्यापासून दूरचे घटक जे विज्ञान असेल, इतिहास असेल, अशाच पद्धतीचे जर विषय वाचत असाल तर मात्र मग तुम्हाला सर्व प्रकारच्या निबंधांना व्यवस्थित न्याय देता येत नाही. त्यामुळे जर एखादा शेतकरी बोलत असेल तो कशा पद्धतीने बोलू शकतो, एखादा सैनिक बोलत असेल तो कशा पद्धतीने बोलू शकतो, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं व्यवस्थित वाचन असणं गरजेचं आहे. अर्थात या गोष्टींची चर्चा आपण पुढे अजून करूच, परंतु प्राथमिक स्तरावर या ठिकाणी लक्षात ठेवा की लिखाणाचा गाभा काय आहे, तर अर्थातच आशय आणि दुसरी आहे शैली, मग आपल्या विषयाची व्यवस्थित मांडणी आणि समर्पक अशा भाषेची निवड. या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घेतात. भाषेच्या अनुषंगाने मी एक गोष्ट या ठिकाणी अजून नमूद करू शकतो. जर तुम्ही पूर्वीच्या काळातील साधारणतः स्वातंत्र्य अगोदरच्या काळामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये 60-70च्या दशकामध्ये तुम्ही जर मराठी साहित्यामध्ये वापरली जाणारी भाषा पाहत असाल तर बऱ्याच वेळेला असं जाणून यायचं की
जो लेखक लिहितो आहे तो ग्रामीण भागाबद्दल लिहितो आहे, मात्र तो प्रमाण भाषेचा उपयोग करतो. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये जसं दलित साहित्य उदयास आलं, ग्रामीण साहित्य उदयास आलं आणि या ज्या नवीन नवीन प्रवाहांची निर्मिती होऊ लागली, तस तशी मग त्या त्या भागातील त्या त्या प्रादेशिक वैशिष्ट्यांनी नटलेली भाषा त्याच्यामध्ये येऊ लागली आणि अशी भाषा अधिकाधिक समर्पक वाटू लागली त्या त्या साहित्य प्रकाराच्या आणि त्या त्या प्रदेशातील साहित्याच्या अनुषंगानं. त्यामुळे त्याला एक सौंदर्य प्राप्त झालं, जे सौंदर्य त्या अगोदर लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये नव्हतं. त्यामुळे आपण काय लिहितो आहोत, कोणत्या घटकाच्या अनुषंगानं लिहितो आहोत, या प्राथमिक गोष्टी तुमच्या निश्चित होणं आवश्यक आहे. त्यानंतर मग तुमची तयारी पुढे येते. हे आपण भाषेच्या किंवा शैलीच्या अनुषंगानं एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नोंदवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट नोंदवायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, प्रामुख्याने निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी. या ठिकाणी आपण फार गोष्टी नमूद केलेल्या नाहीत, परंतु निबंध लिहिताना या सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी असतात, ज्यामध्ये सुयोग्य आणि समर्पक शब्दांची निवड. आता सुयोग्य आणि समर्पक शब्द म्हणजे काय, तर आपल्याला जे काही मांडायचं आहे त्या त्या घटकासाठी आवश्यक असणारा शब्द त्या त्या भाषेमध्ये असतो. एक साधं उदाहरण घेऊ आपण, वेदना आणि वेणा. वेदना आणि वेणा, आता तुम्हाला फरक वाटेल की वेदना आणि वेणामध्ये काय फरक आहे. वेदना आणि वेणा, अर्थात जी स्त्री माता होऊ घातलेली आहे तिला ज्या काही कळा येतात किंवा जो त्रास त्या काळाच्या दरम्यान येतो त्याला आपण वेणा हा शब्द प्रयोग करतो. त्या ठिकाणी जर तुम्ही समजा एक उदाहरण आपण या ठिकाणी, त्या ठिकाणी जर तुम्ही वेदना हा शब्द वापरत असाल तर तो शब्द त्या ठिकाणी सुयोग्य आणि समर्पक नसतो. किंवा इंग्रजीमध्ये आपण हाऊस आणि होम हे शब्द आहेत, या शब्दांची निवड करताना आपल्याला त्या त्या शब्दाचा नेमका व्यू काय आहे, त्या शब्दातून काय व्यक्त व्हायचं आहे किंवा कोणत्या वेळी कोणता शब्द वापरायचा आहे, हे जोपर्यंत आपण निश्चित करत नाही, आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण त्या शब्दांची आपल्या लिखाणामध्ये व्यवस्थित मांडणी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक वाचणं, अधिकाधिक वाचत असताना बऱ्याच वेळेला काय होतं, आपण मराठी भाषक आहोत आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळे शब्द लक्षात येऊ शकतात, परंतु असे खूप शब्द असतात की त्या शब्दांचे अर्थ वेगळे असतात, भिन्न असतात, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आपण प्रमाण भाषेमध्ये डोके म्हणतो, आपलं जे हेड आहे त्याला आपण डोके म्हणतो, मात्र त्याला वेगवेगळ्या प्रमाण बोली भाषेमध्ये कुठे डोसकं म्हटलं जातं, काही ठिकाणी टकोरं म्हटलं जातं, टाळकं म्हटलं जातं आणि या शब्दांना त्या त्यावेळी जो पद्धतीनं तो शब्द वापरला जातो त्याचा त्या ठिकाणी एक विशिष्ट अर्थ अपेक्षित असतो. अर्थात त्यावेळेला तुम्ही डोके हा शब्द वापरून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जे काही बोली भाषेमध्ये म्हणायचं आहे ते तितक्या व्यवस्थित पद्धतीने समर्पक पद्धतीने पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, जितकं त्या ठिकाणी समर्पक अशा शब्दांची निवड करून तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे या अर्थानं सुयोग्य आणि समर्पक शब्दांची निवड अपेक्षित असते. तुम्ही एखादा सायन्सच्या अनुषंगाने निबंध लिहित असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला सायन्सची शब्दावली माहीत पाहिजे. तुम्ही एखाद्या साहित्याच्या अनुषंगाने तुम्हाला एखादा निबंध समजा, उदाहरण तुम्हाला साहित्य आणि साहित्यिकांची भूमिका असा एक विषय आहे, त्या विषयावरती तुम्हाला लिहायचा आहे, तर साहित्यातील काही समर्पक शब्द तुम्हाला तुमच्या निबंधामध्ये वापरता यायला हवेत. कथा कादंबरी काय असतं या थोड्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हवेत. अशा पद्धतीनं त्या त्या समर्पक शब्दाची त्या त्या विषयाच्या अनुषंगाने निवड करणं हे या ठिकाणी अधिक महत्वाचं असतं. आणि कोणताही निबंध अधिक चांगल्या पद्धतीने आणि यशस्वी पद्धतीने लिहायचा असेल तर या प्राथमिक गोष्टी तुम्हाला अर्थातच प्रामुख्याने लक्षात ठेवाव्या लागतात. दुसरी गोष्ट आहे म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, सुविचार, काव्यपंक्तीचा वापर. उदाहरणार्थ तुम्ही मी शेतकरी बोलतोय या अनुषंगाने एखादा निबंध लिहित आहात तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पद्धतीच्या म्हणी वापराल, तर अर्थातच ज्याला ग्रामीण लहेजा आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये नेहमी वापरल्या जातात अशाच पद्धतीच्या म्हणी तुम्ही त्या ठिकाणी, आणि अशा हे म्हणी नाही की ज्या उगीच बळेच कुठून तरी आणून आपण त्यामध्ये घुसळत आहोत असंही वाटायला नको, ते नॅचरली वाटायला हवं. नॅचरली वाटणं हेच या ठिकाणी आपल्या निबंधाचं यश असतं.
तुम्ही लिहित आहात आणि तुम्ही उगीच कुठल्या तरी गोष्टी ओढून ताणून त्याच्यामध्ये मिक्स करत असाल, तर मात्र मग तुम्हाला या ठिकाणी त्या एक्झामिनरला कळू लागतं की अरे हा लिहितो आहे परंतु हा प्रयत्नपूर्वक लिहितो आहे, याच्या लिहिण्यामध्ये एक सलगता नाहीये, एक स्वाभाविकता नाहीये. ती यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला व्यवस्थित सरावच करावा लागतो. यासाठी मी पुन्हा सांगेल, दररोज तुम्ही एक अवांतर वाचनासंदर्भातील पुस्तक वाचत राहा. वेगवेगळ्या भाषेमधलं, अर्थात तुम्हाला इंग्रजी आणि मराठी महत्वाची आहे, तर मराठीच्या अनुषंगानेही तुम्ही वेगवेगळ्या बोली भाषा आहेत त्या अनुषंगानेही थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करा. वाचताना फक्त आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे ही जाण फक्त जागी ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही सामोरे जा. त्यातल्या ज्या ज्या वेगवेगळ्या म्हणी आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या पेपरची तयारी करताना काही प्रमाणामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो. तर या म्हणी वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे, त्यांचा वापर कशा पद्धतीनं केला जातो, कशा पद्धतीनं केल्यानंतर त्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो, समर्पक म्हण कोणती असू शकते, अशा पद्धतीनं आपल्याला लिहिताना आणि या म्हणी मग तुम्हाला त्यावेळेस आठवायची गरज पडू नये, तुम्हाला लिहिताना त्या आपोआप तुमच्या बोलण्यामध्ये. जनरली काय होतं, आपण ग्रामीण भागामध्ये समजा राहत असतो तर तुम्हाला बऱ्याच वेळ जाणवतं की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनामध्ये या म्हणी या एक त्यांच्या भाषेचा भाग बनून गेलेल्या असतात आणि त्यांना त्या वेगळ्या आठवून किंवा एक काही काळासाठी थांबवून ती मन वापरण्याची गरज पडत नाही, त्या त्यांच्या बोलण्यामध्ये सहज येतात. ही सहजता तुमच्या निबंधामध्ये असणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा निबंध एक व्यवस्थित आणि साचेबंद बंदिस्त अशा स्वरूपामध्ये अर्थातच तयार होणार नाही. त्यामुळे तो सुविचार, अशा सुविचारांची अर्थात तुम्हाला संकलन गरजेचं आहे. फक्त सुविचाराचं संकलन आहे, त्या पाठीमागचा व्ह्यू समजून घेणं आहे या गोष्टी. उदाहरण समजा महात्मा गांधीजीचा पर्यावरणाच्या अनुषंगाने जो विचार आहे की पर्यावरण किंवा सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे ते आपल्या गरजा पूर्ण करू शकतं, आपल्या ग्रीड आपली हाव नाही, तर या पाठीमागचा नेमका अर्थ काय आहे. कदाचित एवढंच वाक्य, कदाचित मला वाटतं UPSC मध्ये याच वाक्यावरती निबंधही विचारला गेलेला होता. म्हणजे या अनुषंगाने मग तुम्हाला त्या विषयाकडे कसं जाता येईल हे या ठिकाणी पाहता येतं. त्यामुळे समर्पक, त्या पाठीमागचा व्ह्यू कोणता आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला निबंधाकडे जायचं आहे. अर्थात तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी 3 तासापैकी खूप वेळ मिळू शकतो जर तुम्ही भाषांतर आणि सारांश लेखन म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्हीही विषयाचं जर व्यवस्थित आणि पक्क केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फार वेळ या दोन घटकांसाठी लागणार नाही. तरी तुम्ही अधिकाधिक वेळ दिला, समजा आपण 15-15 मिनिटं जरी गृहीत धरली तरी 1 तासामध्ये तुम्ही हे 4 घटक व्यवस्थित लिहू शकता. तुम्हाला निबंधाला 1.5 ते 2 तासाचा अवधी, 2 निबंध लिहिण्यासाठी मिळू शकतो. 2 तासाचा अवधी 400 शब्दांमध्ये अर्थातच तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आणि जर आपण एक पेज जरी धरलं, एक पेज जरी पकडलं, आपण असं धरू की 100 शब्द त्याच्यामध्ये येत आहेत, कमी जास्त होत राहतील, तर प्रामुख्याने तुम्हाला 4 पेजेसचा निबंध त्या ठिकाणी लिहायचा आहे. 400 शब्दाची मर्यादा ही अर्थातच मर्यादा आहे आणि ती मर्यादा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यापेक्षा अधिकही आपला निबंध जास्त लिहिला जाऊ नये, त्याच्यापेक्षा कमी शब्दातही आपला निबंध लिहिला जाऊ नये. त्यामुळे आपण ज्या ज्या पद्धतीची आपल्याला उत्तर पत्रिका एक्झाम मध्ये मिळते, उत्तर पत्रिका त्याच्या डमी ज्या काही कॉपीज असतील त्या तुमच्याकडे राहू द्या. लिहित असताना आपला अक्षराचा आकार केवढा आहे, एका ओळीमध्ये आपले किती अक्षर बसतात, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही तयारीच्या दरम्यानच करायचं आहे, पेपरमध्ये नाही. तर ते पाहून मग तुम्हाला तुमच्या किती ओळी होऊ शकतात, मग तुम्हाला 4 पेजेसमध्ये तुमचं बसतं, 5 पेजेसमध्ये होतं, या गोष्टीकडे लक्ष देत आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक आखीव, रेखीव आणि व्यवस्थित निबंध लिहायचा असेल तर मग तुम्हाला या सर्व गोष्टींची तयारी सुरुवातीलाच करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी 25 मार्क आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अधिकाधिक गुण या विषयामध्ये मिळवू शकता जर तुम्ही या सर्व गोष्टींची व्यवस्थित तयारी करत असाल. तर तुमचा एकूण जो काही तुमचा कट ऑफ लागणार आहे नंतर मेन्सचा असेल, त्यामध्ये या विषयाचं महत्व अर्थातच आहे. आणि यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही जे काही वाचता आहात तेच फक्त व्यवस्थित वाचायचं आहे, त्याच गोष्टींचं व्यवस्थित आकलन करायचं, त्याच गोष्टीवर व्यवस्थित चिंतन करायचं आहे, त्याच गोष्टीची व्यवस्थित टिपणं काढायची आहेत आणि ती टिपणं आपल्या कोणत्या विषयामध्ये कोणत्या निबंधाच्या अनुषंगाने आपण वापरू शकू, या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे अर्थात
हे अवघड नाहीये, त्यासाठी फक्त तुम्हाला सराव आवश्यक आहे. आणि हा सराव तुम्ही फक्त कशा पद्धतीने करू शकता, तर हा सराव जो आहे तो सराव तुम्हाला अत्यंत व्यवस्थित अशा तुमच्या आकलनातूनच होऊ शकतो. तुम्ही कशा पद्धतीने त्या विषयाकडे पाहत आहात या अनुषंगाने तुम्ही त्या विषयाला व्यवस्थित न्याय देऊ शकता. त्यामुळे अर्थात दिलेल्या निबंधाचा विषय लक्षात येणं नेमकं काय मांडायचं हे प्रथम दर्शनीच आपल्याला लक्षात घ्यायला हवं, कारण की त्या ठिकाणी आपण अर्धी लढाई जिंकली असल्या तरी याच्यामध्ये नेमकं काय मांडायचं आहे. त्यानंतर लिहिणं सोपं होतं, फक्त काय लिहायचं आहे एकदा निश्चित झालं की मग तुम्हाला एकदा पण आपोआप एक एक मुद्दा सुचत जातो आणि त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचा निबंध अधिक व्यवस्थित लिहू शकता. त्यामुळे अर्थातच नमूद केल्या पद्धतीनं सुयोग्य आणि समर्पक शब्दांची निवड, म्हणी वाक्प्रचार सुभाषिते सुविचार काव्यपंक्तींचा वापर, सहजता, याच्या आधी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की सहजता ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट तुमच्या निबंध लेखनामध्ये आहे. तुमच्या निबंध लेखनामध्ये ओढाताण नसावी, बळेच कुठली तरी गोष्ट त्याच्यामध्ये घुसडल्यासारखी वाटू नये. विचारांची तुमची एक सलगता असावी ज्याची चर्चा आपण केलेलीच आहे. आणि सर्वाधिक महत्वाची गोष्ट, तुम्ही MPSC मुख्य परीक्षा देत आहात, त्यामुळे तुमचं स्वतःचे विचार आणि आकलन हे फार महत्वाचं आहे. अर्थातच ते आकलन पॉझिटिव्ह असावं, ते निगेटिव्ह नसावं. तुम्ही जे काही आकलन करत आहात निबंधाचा उद्देश हाच आहे की तुम्ही एखाद्या विषयाकडे कशा पद्धतीने पाहता, तुमचा दृष्टिकोन त्या निबंधातून, शेवटी निबंधातून काय लक्षात येणार आहे. तुम्ही निबंध लिहिला आहे, निबंध हा फक्त तुमची तुम्हाला मार्क्स किंवा ते विषयाला तुम्ही काहीतरी लिहिता या अनुषंगाने महत्वाचा नाही, तर तुमचा विचार त्यातून लक्षात येत असतो आणि तो विचार तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रकट करत आहात. तो विचार सुद्धा असा ओढून ताणून कुणीतरी म्हटलेला आहे म्हणून आपण तसं म्हणत आहोत असा नसावं, तर ते तुम्हाला कुठंतरी आतमधून पटलेलं असावं. हे कधी पाहू शकतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय वाचलेला आहे त्या विषया संदर्भात तुम्ही काही अनेक बाजूंनी त्याचा विचार केलेला आहे. तर उदाहरणार्थ तुम्ही पर्यावरणाच्या अनुषंगाने तुम्हाला निबंध आलेला आहे, तुम्ही लिहू लागलात की नाही पर्यावरण आवश्यक आहे, मग पर्यावरणात आपले खूप प्रयत्न केले पाहिजेत, आपण त्याला जपलं पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्ही हीच बाजू मांडत गेलात, तर अर्थात त्याची विकासाची बाजूही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची असते. विकास आणि पर्यावरण हे या दोन गोष्टी परस्परांच्या हातात हात घालूनच पुढे गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून तुमची मांडणी अधिक योग्य होणं गरजेचं आहे. कोणी एखादा विचार मांडत असेल तर तुम्ही तो विचार पूर्णतः खरा आहे, माझ्या सरांना सांगितला आहे, माझ्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेला आहे, म्हणून तो विचार खरा आहे असं नाही. त्या विचाराची पडताळणी तुम्हाला करता यायला पाहिजे. जसं महात्मा गौतम बुद्धाचं विधान आहे की म्हणजे लोक सांगत राहतील परंतु ते सर्व सत्य आहे, मी जे काही सांगतो तेही सत्य आहे असं न मानता तुमच्या बुद्धीच्या कसोटीवरती त्याला पडताळून पहा, त्यानंतरच ती गोष्ट स्वीकारा. अशा आशयाचं विधान महात्मा गांधीजीने केलेलं आहे आणि गौतम बुद्धांनी केलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी अत्यंत समर्पक आणि महत्वाची आहे, कारण आपण जे काही मानतो आहोत ते आपलं असावं, ते उष्ण नसावं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. म्हणजेच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर तुमच्या निबंधामध्ये सहजता असावी, विचाराची सलगता असावी आणि हे विचार हे तुमचे असावे, तुमच्या चिंतनातून आलेले असावेत. तर मग पुढच्या जो काही व्यक्ती तुमचा निबंध तपासणार आहे त्या व्यक्तीला लगेच लक्षात येणार आहे की ही व्यक्ती कशा पद्धतीची आहे, कारण की जे अर्थात आपण असं अपेक्षित धरू की ज्या व्यक्ती निबंध तपासत असतात त्या व्यक्ती अर्थातच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी असू शकतात आणि तुम्ही काय लिहित आहात हे त्यांना लगेच कळू शकतं. आणि बऱ्याच वेळेला निबंधाच्या बाबतीत असंही होऊ शकतं की सीतावरून भाताची परीक्षा, त्याच्यामुळे तुमचा निबंध व्यवस्थित आणि म्हटल्या पद्धतीने आकर्षक सुरुवातीनं सुरुवात होणं आवश्यक आहे. तुमच्या सुरुवातीवरूनच तुमच्या भाताची परीक्षा होणार आहे आणि तो भात शिजला आहे की नाही हे शेवटी तुमच्या समर्पावरूनच कळणार आहे. त्यामुळे त्यांना तो भात खाण्याचीही गरज पडणार नाही, ते फक्त तुमच्या सुरुवातीवरून फक्त त्यांना शीत जरी ओळखलं तरी कळणार आहे आणि अर्थातच चवीवरून तुम्हाला ते लक्षात येणार आहे किंवा ज्या पद्धतीनं आपण समजू त्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे निबंध लिहिताना. मी पुन्हा ही गोष्ट आपण चर्चा केलीच आहे, परंतु चांगला निबंध आपण कसा लिहू शकतो, चांगला निबंध
यातील प्राथमिक गोष्ट आहे, अत्यंत प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अवांतर वाचन. अवांतर वाचनाशिवाय तुम्ही तुमचा निबंध व्यवस्थित लिहू शकणार नाहीत. तुम्ही काहीच वाचत नाही, तुम्ही फक्त हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स हेच विषय वाचत आहात जे तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही ऑब्जेक्टिव्हली त्याची तयारी करत आहात. पण त्या गोष्टी फक्त तुम्ही एक्झामच्या अनुषंगाने लक्षात घेत आहात की याच्यावरती आपले एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येणार आहे आणि आपण त्याचं उत्तर देणार आहोत. परंतु तुम्ही जो डेटा तुमच्या तयारीच्या दरम्यान गोळा केलेला आहे त्या डेटाकडे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने पाहायला हवं की याचा उपयोग आपल्या निबंधामध्ये कशा पद्धतीने करता येईल हे त्याच वेळेस तुमच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि मग असा महत्वाचा डेटा ज्या विषयावर तुम्हाला असं वाटतं की निबंध विचारला जाऊ शकतो तो बाजूला करून ठेवायचा, तो एकत्रित करायचा विषयाच्या अनुषंगानं. मग तुम्हाला त्या पद्धतीनं समजा समस्या प्रधान असेल तर वेगवेगळ्या समस्या एका बाजूला लिहून काढा आणि त्या त्यावरचे महत्वाचे जे पॉईंट आहेत, वेगवेगळ्या आयोगानं दिलेले काही मुद्दे असतील किंवा काही साधारणतः आपण त्याला काही संख्या असतील ज्याला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणून, ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल तर तुमचा निबंध अधिक 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 आणि अधिक व्यवस्थित आणि ठाम स्वरूपामध्ये जो काही तपासणार आहे त्याच्याकडे जाईल. त्यामुळे या सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी तुम्हाला अर्थातच लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे अवांतर वाचन हा या ठिकाणी महत्वाचा, सर्वाधिक महत्वाचा असणारा घटक आहे आणि तो घटक या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर अर्थातच जे काही वाचत आहात तुम्ही त्याचं आकलन चिंतनाच्या माध्यमातून करून घेणं आणि जे काही वाचलं आहे त्याची टिपणे काढणं, ही टिपणे तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये व्यवस्थित त्या त्या घटकाला कशा पद्धतीने त्या त्या निबंधाच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा अंतर्भाव करता येईल या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतात. आणि त्यानंतर आहे सराव. अर्थात प्रत्येक गोष्टीबाबत सराव महत्वाचा आहे, निबंध लेखनाचाही सराव महत्वाचा आहे. तुम्हाला एखादा विषय मिळाल्याबरोबर त्याचा एक चार्ट, तुम्हाला एक आराखडा लगेच बनवता यायला हवा आणि हे तुम्हाला सरावातूनच शक्य होऊ शकतं. त्यामुळे या सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात. टिप्पणी म्हणजे काय? टिप्पणी टिप्पणी म्हणजे नोट्स, पॉइंट. अच्छा, हा महत्वाचे पॉइंट, महत्वाच्या नोट्स त्या त्या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचा डेटा या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या आयोगाचे रिपोर्ट असतील या संदर्भातील ज्याचा उपयोग समजा एखादा तुम्हाला स्त्री समस्या किंवा स्त्रियांवरती स्त्री समस्येच्या अनुषंगाने एखादा तुम्हाला टॉपिक आलेला आहे तर मग वेगवेगळ्या आयोगानं त्याच्याबद्दल काय निरीक्षण नोंदवलेली आहेत, त्याचा डेटा तुमच्याकडे काय आहे, तो डेटा जर तुम्ही तुमच्या निबंधामध्ये अधिक समर्पक पद्धतीने वापरला तर मग तुमच्या निबंधाला एक अधिक भारदस्तपणा येतो. त्यामुळे तो घटक त्या ठिकाणी महत्वाचा असतो. ओके, अशा पद्धतीनं या प्राथमिक आणि सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या निबंधाच्या तयारीच्या दरम्यान लक्षात घ्यायच्या असतात. या व्यतिरिक्त इतर अधिक गोष्टी असतील पण या प्रमुख गोष्टी आहेत ज्यापासूनच तुमचा निबंध व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नमूद केलेल्या सर्वच गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी काही निबंधाचे प्रकार पाहू आणि त्यानंतर मग कशा पद्धतीचे निबंध या अगोदरच्या एक्झाम्स मध्ये आले आहेत तेही लक्षात घेऊ. कोणत्या निबंधामध्ये आपण कशा पद्धतीने समोर जायला हवं हेही लक्षात घेऊ. अर्थात यामध्ये समस्यापर किंवा वैचारिक निबंध असतो, चरित्रात्मक निबंध असतो, वर्णनात्मक निबंध असतो, कल्पना प्रधान असतो, आत्मपर असतो आणि कल्पना विस्तारात्मक असतो. आता या थोडक्यामध्ये आपण फक्त समजून घेऊ की समस्यापर आणि वैचारिक निबंध म्हणजे काय. समस्यापर आणि वैचारिक निबंध म्हणजे काय तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपण त्याची उदाहरणं दिलेली आहेत. अशा समजा शेतकरी आत्महत्या ही एक समस्या आहे, भ्रष्टाचार ही एक समस्या आहे, समाज माध्यमांचा गैरवापर ही एक समस्या आहे, विज्ञानाचा गैरवापर ही एक समस्या आहे. अशा पद्धतीच्या काही समस्या ज्या तुम्हाला सभोवताली दिसतात या सर्व समस्या आणि ज्या चर्चेमध्ये असतात नेहमीच याच्याकडे प्रामुख्याने तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या अशा संबंधामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादा निबंध लिहायचा आहे त्यावेळेस समजा तुम्हाला निबंधाची सुरुवात करायची आहे तुम्ही अशा एखाद्या समर्पक डेटानं सुद्धा तुमच्या निबंधाची तयारी सुरुवात करू शकता जो तुमच्या एकंदरीत मांडणीला कुठंतरी मार्गदर्शक ठरणार आहे. किंवा एखादा सुविचार आहे,
त्यातूनही तुम्ही तुमची व्यवस्थित मांडणी करू शकता. किंवा एखाद्या कोणीतरी तत्वज्ञाने एक महत्वाची, समजा भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने एक महत्वाची भूमिका मांडलेली आहे, ती आहे. किंवा तुम्हाला संप या अनुषंगाने एखादा प्रश्न आला, संप योग्य अयोग्य या अनुषंगाने प्रश्न आला, तर तुम्हाला मग त्याच्या काही घटनात्मक तरतुदी असतील तर त्या माहीत पाहिजेत, त्याचा उल्लेख करायला. समजा तुम्हाला भ्रष्टाचार आहे तर भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने घटनात्मक काय तरतुदी आहेत किंवा त्या अनुषंगाने कुठले प्रयत्न केले हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या अनुषंगाने किंवा मग एकंदरीत स्त्रियांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये नमूद आहेत याचाही तुम्हाला प्राथमिक परिचय असणं गरजेचं आहे. कारण की त्या ठिकाणी नमूद करणं हे खूप संयुक्तिक असतं. त्यामुळे मी म्हटल्या पद्धतीने तुमचा निबंध अधिक संयुक्तिक आणि भारदस्त होण्याच्या अनुषंगानं महत्वाची, अर्थातच या सर्व गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे समस्या वैचारिक निबंध लिहिताना अर्थातच मी म्हटल्या पद्धतीनं व्यवस्थित आणि समर्पक सुरुवात आणि तुम्हाला जे काही मांडायचं आहे तुमचा निबंध क्रमशः विकसित व्हायला हवा. अर्थात तुम्हाला जे काही शेवटी मांडायचं आहे तुम्ही जर सुरुवातीलाच मांडला असेल तर मात्र मग तुमच्या निबंधाला एक संयुक्तिक किंवा जो विकसनाचं क्रमशःचं जे स्वरूप प्राप्त होणार आहे ते त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. त्यामुळे आपली निबंधाची सुरुवात पहिला प्यारा, त्यानंतरचे एक 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 जे घटक आहेत ते क्रमाने आपल्या निबंधामध्ये येणं अपेक्षित असतं. त्यानंतर आहे चरित्रात्मक निबंध. याच्यामध्ये अर्थातच एखाद्या विचारवंताबद्दल, एखाद्या समाज सुधारकाबद्दल किंवा एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाच्या चरित्रात्मक अशा घटका किंवा त्यांच्या चरित्रावरती एखादा निबंध लिहायचा असेल तर मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती व्यवस्थित पाहिजे. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या विचारांची माहिती आपल्याला पाहिजे. त्या व्यक्तीच्या विचारावर तुम्हाला काही गोष्टी व्यक्तही होता यायला हव्यात. यामुळे एक चरित्रात्मक निबंध फक्त एक एखादी व्यक्ती घेतलेली आहे आणि त्या व्यक्तीचं फक्त तुम्ही कशा कशा पद्धतीने घटना घडत गेली आहे हे मांडणं म्हणजे निबंध नव्हे. तर तुमच्या निबंधामध्ये एक पद्धतीचं एक चर्चा चिंतन तुमच्या निबंधामध्ये दिसायला हवं. तर मग तुमचा निबंध जरी चरित्रात्मक असेल तरीही मग तो अधिक व्यवस्थित होऊ शकतो. त्यानंतर आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? आपण जनरली एखाद्या भागाला भेट दिलेली आहे, एखाद्या अभयारण्याला भेट दिलेली आहे, एखाद्या वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे, त्या ठिकाणचं तुम्ही काय पाहिलेलं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने दिसून आलेल्या आहेत, या संदर्भातील तुम्ही एक व्यवस्थित चित्रण तुमच्या याच्यामध्ये करू शकता. अर्थात अशा निबंधामध्ये एक फ्लो असणं आवश्यक असतं. त्या फ्लोच्या आधारे तुम्ही जनरली या गोष्टी लिहू शकता. तर अशा पद्धतीनं जी समस्यापर निबंध असेल, वैचारिक निबंध असेल, याच्यामध्ये मी जनरली येणार नाही हा एक ज्याला आपण तटस्थ स्वरूपामध्ये लिहिलेला निबंध मानू. पण जर वर्णनात्मक निबंध असेल किंवा मी मुख्यमंत्री झालो तर, महात्मा गांधी मला भेटले तर, असे समजा कल्पना प्रधान आहेत असे जर निबंध असतील तर अशा निबंधामध्ये मी असतो आणि हा मी अर्थातच महत्वाचा आहे. किंवा मग आत्मपर निबंध असेल, मी सैनिक बोलतोय, तुम्हाला सैनिक होता यायला हवं. मी शेतकरी बोलतोय, तुम्हाला शेतकरी होता यायला हवं. त्यांच्या भाषेच्या लगबी समजायला हव्यात. त्या अनुषंगाने महत्वाची माहिती पाहिजे. त्यातल्या सकारात्मक नकारात्मक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यामुळे मी सैनिक आहे तर मग उगेच त्याचं ग्लोरिफिकेशन करणं याला अर्थातच ते निबंध व्यवस्थित मानता येणार नाही. त्यामुळे अधिकाधिक व्यवस्थित सर्वच अनुषंगानं तुम्हाला त्या त्या गोष्टीबद्दल, विषयाबद्दल विचार करता यायला हवा. तर मग तुमचा निबंध अधिक व्यवस्थित होऊ शकतो. समजा मी मुख्यमंत्री झालो तर मग उगीच मी हे करेल किंवा मी ते करेल, उगीच हवेतल्या गोळ्या या ठिकाणी नसाव्या. तर तुमच्या मांडणीला एक तर्कशुद्धता असणे आवश्यक असते. तर मग तुम्ही तुमचा निबंध अधिक व्यवस्थित लिहू शकतात. तुम्हाला मुख्यमंत्र्याचं कार्य माहीत पाहिजे किंवा समजा मला महात्मा गांधी भेटले तर, असा विषय असेल तर मग तुम्हाला महात्मा गांधीचा एकंदरीत विचार माहीत पाहिजे. त्यांना केलेल्या कार्याची मीमांसा तुम्ही केलेली असली पाहिजे. तर मग तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी गांधी कशा पद्धतीने बोलतील, कशा पद्धतीने वागतील या अनुषंगाने तुम्हाला एक अर्थ लावता येऊ शकतो. त्यामुळे रोमा बनारे तुम्ही तुमचा माईक बंद कराल का? हा, तर थँक्यू. तर मग अशा पद्धतीनं तुम्हाला या विषयाकडे व्यवस्थित पाहता येऊ शकतं. तरच मग तुम्ही तुमच्या विषयाला व्यवस्थित हात घालू शकता. त्यामुळे त्या त्या विषयाच्या अनुषंगानं आपली एक बैठक तयार करा, एक व्यवस्थित. कदाचित चरित्रात्मक निबंध आला तर तुम्हाला तो काहीसा थोडासा अवघड वाटू शकतो. कारण त्या ठिकाणी आपण प्रत्येकाबद्दल अशा, परंतु फार नाही, काही महत्वाचे जे काही विचारवंत आहेत, जे समाज सुधारक आहेत,
अशाच्या बाबतीत तुम्ही काही माहिती बाजूला घेऊ शकता, व्यवस्थित हे करून त्याच्यावर चिंतन करून तुम्ही एक तुमची एक बैठक त्या त्या व्यक्तीबद्दल तयार करू शकता, तर मग तुम्ही चांगला चरित्रात्मक निबंध लिहू शकता. त्यानंतर अर्थातच कल्पना प्रधान याच्याबद्दल आपण चर्चा केलीच आहे, आत्मवृत्तपर अर्थात याचीही चर्चा केलेली आहे. फक्त मी म्हटल्या पद्धतीनं या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, आकर्षक सुरुवात अर्थातच सकारात्मक आणि सर्वसमावेशक समारोप, आणि तुमची जी काही मांडणी दरम्यानच्या कालावधीत होणार आहे ती अत्यंत सुसंगत आणि सुव्यवस्थित असणं अपेक्षित आहे. अर्थात त्यानंतर येतो तो कल्पना विस्तारक. उदाहरणार्थ जगण्याची ही शक्ती आहे, मरण्याची ही शक्ती आहे, हे एक विधान आहे, हे बासी मडेकरांच्या कवितेतील उदाहरण आहे. मग या अनुषंगाने तुम्हाला काय लक्षात येतं, नेमकं काय म्हणायचं आहे, या अनुषंगाने तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे. वाचा तर वाचा विद्येवना मती गेली, विद्येविना मती गेली असं तर विद्या, विद्येचं महत्व त्या संदर्भात तुम्ही काय म्हटले. बोला सर, कल्पना विस्तारकला इंग्लिश मध्ये काय म्हणू आपण? कल्पना विस्तारकला आपण कल्पनेला काय म्हणतो आपण? आता इमॅजिनेशनच्याच अनुषंगाने आपण त्याला म्हणू की इमॅजिनेशन, जे आपले इमॅजिन्स आहेत, जे आपल्या कल्पना आहेत, त्याला आपण विस्तार या अनुषंगाने. त्याला नेमका इंग्रजी शब्द, त्याला प्रतिशब्द मला या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु याच अनुषंगाने आपल्याला तो विस्तार. आता कल्पना प्रधान आणि कल्पना विस्तारक या ठिकाणी तुम्हाला थोडासा गोंधळ होऊ शकतो, परंतु लक्षात ठेवा की मी मुख्यमंत्री झालो तर, मला महात्मा गांधी भेटले तर, अशा पद्धतीनं ही कल्पना आहे. पूर्णतः ही गोष्ट होणार नाहीये म्हणून आपण की मला महात्मा गांधी भेटले तर ते शक्य नाहीये की ती भेटतील मला, पण आपण अशा ज्यावेळेस अशा संबंधीचे असतात त्यावेळेस आपण त्याला कल्पना प्रधान म्हणतो. परंतु कल्पना विस्तारक हे आपल्या जगण्याशी संबंधित आहे, जगण्याची शक्ती आहे. किंवा या नंतर एक मिनिट आपण हा पाहू या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धती, मला माणसाला शोधायची आहे, अशा पद्धतीचा निबंध होता. या पद्धतीच्या निबंधाला तुम्ही कल्पना विस्तारक म्हणू शकता, कल्पना विस्तारक निबंध. अच्छा, हा तर का, तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जगण्याचा संदर्भ या ठिकाणी लिहायचा आहे, ओके, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा निबंध लिहायचा आहे, तुम्हाला ती भावना समजून घ्यायची नेमकं काय म्हणायचं आहे या ठिकाणी. आता जगण्याची ही शक्ती आहे आणि मरण्याची ही शक्ती आहे असं जर विधान केलं जात असेल तर ते कोणत्या अनुषंगाने केलं गेलेलं आहे, त्या पाठीमागची भूमिका नेमकी काय आहे, या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा मी याच्या अगोदर तुम्हाला विधान व्यक्त केले की महात्मा गांधीचं एक विधान आहे, पर्यावरण हे तुमच्या गरजा पूर्ण करतं, तुमच्या तुमच्या हाव नाही. तर मग असं समजा विधान तुम्हाला आलं तर मग त्या नेमकं काय म्हणायचं आहे या अनुषंगाने मग तुम्हाला त्या संबंधित अधिक माहिती त्या ठिकाणी मांडायची असते, आणि पुन्हा त्याच गोष्टी तुमच्या निबंधाची तयारी ही व्यवस्थित आणि मांडणी सुद्धा व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. हे आपण निबंधाच्या अनुषंगाने अर्थात ज्यावेळेस आपले लेक्चर होतील त्यावेळेस आपण या या सर्व गोष्टींवरती व्यवस्थित आणि प्रत्येक निबंधाच्या अनुषंगाने उदाहरणाच्या मदतीनं सुरुवात समर्पक शेवट या अनुषंगाने महत्वाची माहिती त्या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी वाचत असाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला जी काही माहिती मिळते आहे, जी तुम्हाला असं वाटतं की आपण कोणत्या तरी निबंधामध्ये त्याला ऍड करू शकतो, तर मग अशी माहिती, अशी सुविचार, असे सुभाषित, अशा काव्यपंक्ती, अशा म्हणी तुम्ही बाजूला करून ठेवू शकता, पण त्या समर्पक असाव्यात. नाही तर तुम्ही कविता कुठली तरी यूज करतात, बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या इथे एक पद्धत असते की बऱ्याच वेळेला विविध व्याख्यान असतात किंवा वक्तृत्व लवकर येतात. बऱ्याच वेळेला काय होतं एखादी अशा पद्धतीच्या ओळी लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये वापरल्या जातात की त्याचा त्यांच्या नंतरच्या बोलण्याशी बऱ्याच वेळेला संबंध नसतो, संदर्भ नसतो. त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला बाजार गाजवी लिखाण आपलं नसावं, तर आपलं लिखाण हे आपल्याला व्यवस्थित मार्क देईल अशा पद्धतीचं असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सर्व महत्वाच्या गोष्टी, या पद्धतीचे सर्व निबंध तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात घ्यायचे आहे. आता यापूर्वी साधारणतः 2012 पासून ते 2020 पर्यंतच्या निबंधाचा आपण थोड्यामध्ये आढावा घेऊ की कोणत्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला आतापर्यंत निबंध विचारण्यात आलेले आहेत. आता 2012 ला पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की यावेळेला 3 निबंध विचारले होते आणि मला वाटतं यातील 1 का 2 निबंध तुम्हाला लिहायचे होते. त्यामध्ये अर्थातच कुपोषण अर्थात ही समस्या प्रधान, कुपोषण ही समस्या आणि त्या अनुषंगाने मग ही समस्या कशी आहे या संदर्भातील तुमच्या निबंधाची सुरुवात एक तुम्ही अत्यंत चांगल्या अशा कोणत्याही महत्वाच्या अभ्यासकाच्या निरीक्षणाच्या आधारे करू शकता, किंवा एक महत्वाचा डेटा तरी जो समर्पक नंतर तुम्हाला तुमच्या मांडणीच्या दरम्यान वाटू शकतो अशाने तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त तुमचा जो काही मांडणी आहे, जी तुमची सुरुवात आहे, ती जी सुरुवात केलेली आहे ती नंतरच्या तुमच्या
जी काही मांडणी तुम्ही करणार आहात त्याच्याशी मॅच होणं गरजेचं आहे. मी म्हटल्या पद्धतीने ते ठिगळ लावल्यासारखं वाटू नये, तर ते एक 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 जीव होणं गरजेचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पेट्रोल डिझेल संपले तर ह्या कल्पना विस्तार आहे, तुम्हाला कल्पना प्रधान आहे, कल्पना करायची आहे तुम्हाला अशी, तर मग हे कशा पद्धतीने तुम्ही कराल? तर या सर्व गोष्टी किंवा वेगवेगळ्या रिपोर्ट या संदर्भातील माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा यांचे साठे का संपू शकतात, कशा पद्धतीने या संदर्भातील माहिती तुम्हाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या अनुषंगानं तुम्ही अधिकाधिक माहिती जमा करणं आणि ती आपल्या निबंधामध्ये मांडणं या ठिकाणी महत्वाचं असतं. मी सीमेवरील सैनिक बोलतो याची चर्चा आपण अगोदर केलीच आहे. फक्त आपल्याला आपला निबंध हा तीन महत्वाच्या मुद्द्याच्या अंतर्गत व्यवस्थित मांडायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला कुठलं तरी काव्यपंक्ती, कुठला तरी सुविचार हाच घेऊन आपल्या निबंधाची सुरुवात करावी असंही नसतं. तुम्ही जो काही पहिला प्यारा, पहिल्या काही ओळी लिहिणार असतात त्या सुद्धा तुमच्या निबंधाचं नंतरचं जे काही चलन आहे किंवा तुमचा निबंध ज्या मार्गाने जाणार आहे त्या अनुषंगानं मग त्या अभ्यासकाला ते व्यवस्थित लक्षात येऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी आपण जे लिहित आहोत त्याच्याशी प्रामाणिक राहा. उगीच अशाच पद्धतीने निबंध लिहायचा असतो म्हणून त्याच पद्धतीने सुरुवात करायला हवी अशी नाही. तुमच्या निबंधाला फक्त एक बंदिस्तपणा, व्यवस्थित तुम्हाला जे मांडायचं आहे तेच तुम्ही मांडलेलं आहे, या अनुषंगानं फक्त तुमचा निबंध सुरुवात आणि शेवट अशा पद्धतीने व्यवस्थित असावा. नाही तर तुमच्याकडे मग असं वाटू शकतं तुम्हाला की अरे माझ्याकडे कुठली काव्यपंक्तीच नाही, हे नाही, मग माझ्या निबंधाची कशी सुरुवात करू? तर असं नाही, तुम्ही कुठल्याही एका व्यवस्थित मुद्द्याने सुद्धा तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिकीकरण, सत्य आणि आभास, अर्थातच हा जागतिकरणाच्या अनुषंगानं जागतिकरणाचे वेगवेगळे परिणाम अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ती लक्षात घेऊ शकता. हा वैचारिक एसे झाला है ना सर जागतिकीकरण? हा जागतिकरण हा वैचारिक मध्ये तुम्ही अर्थातच त्याला घेऊ शकता. हा हा पेट्रोल डिझेल संपले तर हा कल्पना प्रधान झाला. हा कल्पना प्रधान आहे तो. मी सीमेवरील सैनिक बोलतोय हा आत्मपर झाला. आता हे ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात आपल्या लेक्चर्स मध्ये आपण एक एक गोष्ट व्यवस्थित घेऊ त्यावेळेस आपण त्याची उदाहरणं कशा पद्धतीने ते लिहिता येईल या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण प्राथमिक हे घटक कशा पद्धतीने आहेत आणि या घटकांची सध्या तयारी जर तुम्ही करत असाल तर कशा पद्धतीने सुरुवात करायला हवी. फक्त एक व्ह्यू तुमच्या डोक्यामध्ये राहावा की या गोष्टी अशा आहेत म्हणून आपण या ठिकाणी या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे अर्थात निबंध कोणत्या घटकांच्या आणि कोणत्या विषयाच्या अनुषंगाने हे आहे हे सुद्धा प्राथमिक प्रथमदर्शी तुमच्या लक्षात येणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रजासत्ताक व्यवस्था किती वास्तव किती आभासी हा अर्थातच वैचारिक अनुषंगानंच आहे. तुम्हाला प्रजासत्ताक व्यवस्था काय आहे, जागतिक प्रजासत्ताक व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचे व्ह्यू माहित असायला पाहिजे. सर सर पेट्रोल डिझेल संपले तर आणि मी सीमेवरील सैनिक बोलतोय हे दोन्ही पण कल्पना प्रधान म्हणू शकतो का? नाही, आपण याच्या आधी चर्चा केलेली आहे. तो आत्मपर आहे, एखादी व्यक्ती बोलते आहे, मी बोलतो आहे, तो आत्मवृत्तपर. मी एक सैनिक म्हणून त्या ठिकाणी लिहिणार आहे, मी शेतकरी म्हणून लिहिणार आहे, मी एक विद्यार्थी म्हणून लिहिणार आहे, मी एक शिक्षक म्हणून लिहिणार आहे, अशा पद्धतीनं. उदाहरणार्थ असंही होऊ शकतो की मी आजचा शिक्षक बोलतो अशा पद्धतीचा निबंध तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही या अनुषंगाने किंवा मी आजचा विद्यार्थी बोलतोय हे अत्यंत ज्वलंत असे विषय आहेत आणि कदाचित अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने लक्षात ठेवा की कशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत हे माहीत पाहिजे, शिक्षकांचे प्रश्न काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे, कशा पद्धतीने अडचणी कशा पद्धतीने त्यांना संधी आहेत या सर्व गोष्टी तुमच्या याच्यामध्ये मांडता यायला हव्यात आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडे महत्वाचा डेटा असावा, महत्वाचे सुविचार असावेत, वेगवेगळ्या विचारवंतांना जे काही व्यक्त केले आहे, म्हणणं व्यक्त केलेले शिक्षकाबद्दल ते तुम्हाला माहित पाहिजे. अशा पद्धतीने तुमची तयारी एक सर्वसमावेशक असणं. याच्यासाठी मी म्हटल्या पद्धती तुम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही. तुम्ही जे काही वाचत आहात त्यात तुम्हाला कुठे ना कुठे याबद्दलचे मुद्दे भेटत जातात, परंतु आपण ते एक लाईटली घेऊन आपण पुढे जात असतो. आपण टिपणे काढण्याची आपल्याला सवय नसते. एक प्राथमिक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी नमूद करू इच्छितो की या समस्ये ही समस्या म्हणजे वैयक्तिक मीही अनुभवलेली आहे की आतापर्यंत आपण जे काही चित्रपट पाहिले आहेत
बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पुन्हा तो चित्रपट पाहतो पण आपल्याला नंतरचा संदर्भ लक्षात येत नाही की पुढे कथा कशी घडत जाते. कारण आपण जर चित्रपट पाहत असू त्याच्या नोंदी जर तुम्ही ठेवल्या तर मग तुम्हाला तो संदर्भ कळत जातो. किंवा तुम्ही 8-10 वर्षापूर्वी एखादी कथा कादंबरी वाचलेली आहे, ती कादंबरी तुम्हाला कुठंतरी पुसटशी आठवत जाते, पण जर तुम्ही ती टिपनं काढली असेल, तुम्ही एकदा त्याच्यावरून व्ह्यू दिला की मग तुम्हाला ती लगेच व्यवस्थित आठवू लागते काय आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टिपनं काढण्याची सवय ही अर्थातच आता कंटाळा येऊ शकतो वाटू शकतो कशाला माझ्या लक्षात राहतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जसं अधिकाधिक वाचत जाल तसं तसं मग कन्फ्युजन होत राहतं की आपण याच्यामध्ये नेमकं कोणतं पात्र होतं, त्याच्यामध्ये कोणतं पात्र होतं, त्याच्यामध्ये काय मांडणी आहे, हा गोंधळ होऊ नये. मग तुमच्याकडे एक तुमचा डेटा असावा, तुम्ही जे काही जगत आहात, तुम्ही जे काही वाचता आहात, तुम्ही जे काही पाहत आहात, त्या गोष्टी लिहिण्याचा त्या गोष्टींची टिपणी काढण्याची सवय लावा. याचा खूप आणि खूप उपयोग तुमच्या एक फक्त हे MPSC हेच आयुष्य नाहीये, याच्या व्यतिरिक्त हे आयुष्य आहे, हे आयुष्य जगतानाही तुम्हाला त्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे अर्थात मराठी हा विषयच असा आहे की तो तुम्हाला जगायला शिकवतो. आपण कदाचित आज त्या विषयाकडे व्यवस्थित पद्धतीने पाहिलं जात नाहीये, किंवा कोणताही भाषाविषय कोणताही साहित्यविषय हा तुम्हाला जगणं शिकवत असतो, आणि ते जगणं त्यामध्ये येणारी निरीक्षणं ती व्यवस्थित समजून घेणं, त्यावर चिंतन करणं, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या समजून घेणं या दृष्टिकोनातून अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे अर्थातच या ठिकाणी 2015 विषय पाहू, भाषेचं व्याकरण म्हणजे भाषेचे चारित्र्य, अशा पद्धतीचा एक म्हटलं तर थोडासा अवघड विषय आहे, एकच विषय आहे आणि याच विषयावर निबंध लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आलेला निबंध बऱ्याच वेळेला अवघड वाटू शकतो, परंतु मग आपल्याला भाषा माहित पाहिजे, भाषा काय आहे, भाषा कशी बनते, भाषा आणि व्याकरण यांचा संबंध काय आहे, मग वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी व्याकरण ही कशा पद्धतीने महत्वाची गोष्ट आहे, आपण चारित्र्य कशाला म्हणतो, म्हणजे माझे जे काही विचार आहेत, माझं जे काही वागणं आहे, माझं जे काही राहणं आहे, माझं एकंदरीत व्यक्तिमत्व हे माझ्या चारित्र्या अंतर्गत माझे चारित्र्य ठरवत असतं. तसं त्या भाषेमध्ये काय आहे, त्या भाषेमध्ये कोणत्या पद्धतीचे शब्द आहेत, कोणत्या पद्धतीने ती भाषा उपयोगात आणली जाऊ शकते, तिचं वैविध्य किती आहे, किंवा मग त्या भाषेतलं व्याकरण किती समृद्ध आहे, कशा पद्धतीनं आहे. व्याकरण ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे, कारण की व्याकरणाशिवाय भाषा नाही ही जर तुम्हाला गोष्ट माहीत झाली तर चारित्र्याशिवाय मनुष्य नाही या गोष्टीशी तुम्हाला ते कुठेतरी रिलेट करता येईल. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या की आपल्याला त्या गोष्टी प्राथमिक स्तरावरती आणि व्यवस्थित माहीत असणं आवश्यक असतं त्या त्या टॉपिकच्या. असं तुम्ही व्याकरण अभ्यासणार असाल तर तुम्हाला व्याकरण काय आहे तरी माहित पाहिजे ना, आणि त्या संदर्भातील जरी तुम्ही वाचलं तरी व्याकरणाच्या अनुषंगाने तुम्हाला थोडीफार माहिती भेटून जाईल, त्यातून तुम्ही तुमचं आकलन त्या त्या विषयाच्या अनुषंगानं अर्थात लक्षात घेऊ शकतो. अर्थात भाषेच्या अनुषंगानं प्रश्न अजूनही येऊ शकतो, मराठी भाषा किंवा मराठी भाषेसमोरची आव्हान या अनुषंगानं प्रश्न येऊ शकतो. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी व्याकरणाचा उल्लेख असेल या सर्व गोष्टींचा उल्लेख त्या निबंधामध्ये तुम्हाला करता येतो. त्यामुळे अर्थात त्या अनुषंगानं हा अर्थातच ज्वलंत विषय असतो आणि तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 2016 विषय. एक मिनिट सर, सर हे जे आहे भाषेचे व्याकरण म्हणजे भाषेचे चरित्र, तर सर आपल्याला या एसे मध्ये कोणत्याही एका भाषेचं उदाहरण घेऊन एसे नाही लिहिता येणार का? असं इथं पर्टिक्युलरली त्यांना मेन्शन नाही केलेलं की मराठी भाषेत भाषेचं चारित्र्य असं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला तीच गोष्ट लक्षात, भाषा ही व्यापक गोष्ट आहे, भाषा ही कधीच कुणाची नसते, ती कुठल्याही भाषे कुठल्याही भाषिकाची कुठल्याही भाषिक व्यक्तीची ती भाषा नसते, ती भाषा असते आणि त्या भाषेमध्ये काहीतरी विशिष्ट गुण असतात, तर व्याकरण असतं, त्या भाषेला सौंदर्य संपन्न करणारे काही घटक असतात, अर्थात ते व्याकरणाच्या अनुषंगाने असतात. कारण की मूळ भाषेची निर्मिती आहे तीच व्याकरण हा त्याचा पाया आहे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं की तुम्ही भाषा या ठिकाणी एक विशिष्ट भाषा असं लक्षातच घेऊ नका, तो संबंध पण येत नाही. तुम्ही वेगवेगळ्या भाषेची उदाहरणं त्याच्यामध्ये देऊ शकता, वेगवेगळ्या तुमच्या निबंधाच्या दरम्यान तुम्हाला एखादी गोष्ट मांडायची वाटते की मला त्या भाषेतली ही गोष्ट या ठिकाणी मांडायची आहे, तुम्ही ती मांडू शकता. त्यामुळे एका विशिष्ट भाषेपुरतं या ठिकाणी मर्यादित राहणं आवश्यक नाही. परंतु मराठी भाषेसमोरची आव्हाने असा जर तुम्हाला निबंध आला तर मात्र तुम्ही मराठी भाषेच्या संदर्भातच तुमचा व्यू जो आहे तो मांडायचा आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी इतर भाषेचं आक्रमण या अनुषंगानं कशा पद्धतीनं, मग ते खरंच आक्रमण आहे का? आता मराठी भाषेसमोरचं आव्हाने हे मांडत असताना तुम्ही जर फक्त एक वरती जर असे गेलात की इतर भाषांचं आक्रमण मराठी भाषेवर होते आहे त्यामुळे मराठी भाषा कुठेतरी कितपत पडते आहे किंवा ती नाकारली जाते, अशा पद्धतीचा व्यू आपल्या निबंधामध्ये कधीच येऊ नये.
कारण की कोणतीही भाषा ही एकटीच समृद्ध नसते. म्हणजे मी एक व्यक्ती आहे, मी स्वतः समृद्ध नसतो एकटाच, मला सभोवतालचा समाज सभोवताल समृद्ध करत असतो. तसंच कोणतीही भाषा ही वैयक्तिक समृद्ध होत नाही. जर तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास करू लागला, जसं आपण व्याकरणाचा विचार किंवा सेकंड पेपर जो व्याकरणाचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मराठी भाषेवरती इतक्या भाषेचे संस्कार झालेले आहेत की मूळ मराठी भाषा म्हणजे ही माझी मराठी भाषा आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही, किंवा असं कुणीही म्हणू नये. कारण भाषा ही नेहमी बदलणारी असते, काळानुसार बदलत जाते, ती वेगवेगळे संस्कार पचवत असते. ज्या ज्या संस्कृतीच्या ज्या ज्या भाषेच्या संपर्कात येते त्या त्या भाषेच्या लघवी त्या स्वीकारत जाते. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने तुमचा व्यू असा व्यापक असायला हवा किंवा मी मराठी भाषे काय म्हणून भावनिक होऊन माझा निबंध लिहिणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाहीये. तुम्ही उद्या एक अधिकारी होणार आहात, त्यावेळेस तुमचा निबंध मग कशा पद्धतीनं असावा हे तुम्हाला कधीही डोक्यामध्ये ठेवा तुम्ही एक्झामला जात असताना, आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला त्या निबंधाकडे किंवा त्या विषयाकडे जाता येतं. 2016 काय आहे, स्त्री भरून हत्या एक सामाजिक समस्या, अशा वेगवेगळ्या समस्या तुम्ही ज्या समस्यामध्ये समाजामध्ये ताज्या समस्या आहेत त्या लक्षात घ्या. त्या अनुषंगानं मग तुम्ही मी म्हटल्या पद्धतीने व्यवस्थित चार्ट करा, त्या त्या संदर्भातील महत्वाच्या डेटा, महत्वाच्या विचार किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा, ज्या तुम्हाला तुमच्या निबंधाच्या दरम्यान मग आपोआप लगेच सुचत जातील आणि तुम्ही तो डेटा लगेच यूज करू शकाल. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. किंवा तुम्ही जर भाषा विषयाच्या पेपरला जात असाल तर तुम्ही एक उजरता आढावा सुद्धा तुम्ही काढलेल्या टेस्टांचा घेऊ शकता, जो तुम्हाला तात्काळ तुमच्या एक्झाममध्ये यूज करता येईल. त्यामुळे निबंध कोणत्या अनुषंगाने येईल हे आपण सांगू शकत नाही, परंतु हे जे सहा टॉपिक आहे, जे सहा प्रकार पाहिजे त्याच अनुषंगाने कुठेतरी प्रामुख्याने निबंध तुम्हाला येणार आहे. यातले जरी तुम्ही विषय पाहिले तरी मग तुम्हाला, कारण की जो वैचारिक आहे तो इतका व्यापक विषय आहे की त्या ठिकाणी काही कुठलाही विषय येऊ शकतो, समस्या प्रधान किंवा वैचारिक ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे वैचारिक आणि समस्या प्रधान हे दोन्ही, त्यामुळे कुठलाही विषय या ठिकाणी येऊ शकतो. परंतु आपल्या सभोवताली जे चर्चेला आहे, जे मुद्दे चर्चेला आहेत त्या अनुषंगाने मी उदाहरणं सांगितली तुम्हाला. मी शिक्षक बोलतोय, मी विद्यार्थी बोलतोय, अर्थात आजच्या कालावधीमध्ये अर्थात कोविडचं वातावरण आणि त्यानंतर मग विद्यार्थी हा एक संदर्भ तुमच्या निबंधाला असू शकतो. इतर गोष्टी खूप आहेत. उदाहरणार्थ आपण शिक्षणाचा आयता घो नावाचा मूवी पाहिला, त्या मूवीबद्दल शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे किंवा तारे जमिनीवर मूवी आहे, अशा पद्धतीची उदाहरणं तुमच्या निबंधामध्ये यायला हवीत. जे तुम्ही पाहिलेलं आहे ते यायला हवं. समजा निशाणी डावा अंगठा नावाचा मूवी सुद्धा आहे आणि नावाची कादंबरी सुद्धा आहे. मग हे तुम्ही वाचलेले असेल तर मग काय होईल, समजा मी शिक्षण एक शिक्षणाबद्दल शिक्षकाबद्दल लिहितोय, शिक्षणाबद्दल लिहितोय किंवा विद्यार्थ्यांबद्दल लिहितोय, तर मग तुम्हाला हे सर्व उदाहरणं त्याच्यामध्ये ऍड करता येतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त ठरतात. कशा पद्धतीने याचं की एक छोटंसं उदाहरण फक्त ते नंतर आपण घेणार आहोत, पण या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला सांगण्यासाठी मी फक्त या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहून घेऊ. हा जो एक आपण याला म्हणू ह्या ललित लेख आहे, अर्थात तो मी लिहिलेला आहे, परंतु मग त्या पद्धतीने आपल्या जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी कशा पद्धतीने येतात या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे आपलं लिखाण वेगळं नसावं, आपलं लिखाण फक्त आपण जे काही वाचलं आहे तेच आपल्याला कुठतरी, मग मी समजा तारे जमीन मूवी पाहिलेला तर मी त्यातून काय घेतो, मी जर जो मूवी कुठला आहे आमिर खान किंवा यांचा जो राजकुमार हिरा 3 इडियट्स मूवी आहे, मी त्यातून काय घेतो, या सर्व गोष्टी तुम्हाला त्यातून काय घेता येईल, त्याचा संदर्भ आपल्या लिखाणामध्ये कसा वापरता येईल हे आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतं. आता या ठिकाणी एक छोटासा लेख आहे, तो कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत जातात. साधा विषय आहे समुद्र. समुद्र किती अंगांनी भेटला आहे आपल्याला. एक तो व्यक्ती आहे, तो लेखक आहे, तो स्वतःबद्दल म्हणतोय की समुद्र किती अंगांनी भेटलाय आपल्याला. कुठेही हसू समुद्राचा मोह सुटत नाही. समुद्राची अनावर अनामिक ओढ कायमच असते. व्यापक अथांग शांत लहरी रौद्र निळाशार, जसं काही साऱ्या सृष्टीचं निळेपण त्यात सामावून गेलंय, आकाशाचं निळेपणही मग त्यापुढे शुद्र वाटू लागतं. मला समुद्राचं वेड आहे, तो मला मोहवत राहतो, शाश्वत नात जोडत जातो तना मनाशी. असं का होतं माहित नाही, पण होतं आणि टिकून राहतं चिरकाल युगायुगांसाठी. प्रत्येक वेळी समुद्राच्या सानिध्यात जातात येते असे नाही, परंतु समुद्र जागाच असतो मनाच्या सांधी कोपऱ्यात सर्वत्र. वेगवेगळ्या कारणांनी मग तो भेटत राहतो,
जिंदगी कैसी है पहेली म्हणत आपल्या धुंदीत भटकणारा राजेश खन्ना पाहिला की सागर जैसी आंखों वाली म्हणणाऱ्या ऋषी कपूरच्या नजरेतून डिंपलच्या डोळ्यात, किंवा सागरा प्राण तळमळला असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या व्याकुळतेत, त्याचं भरते पण माझं रीते पण भरून टाकतं. जिंदगी कैसी है पहेली म्हणणारा राजेश खन्ना समुद्र किनाराच का निवडतो हे कोडं उलगडत जातं. आपलं जीवन हे सुद्धा समुद्रासारखं, कधीही न उलगडलेली न उलगडणारी पहेलीच तर आहे, ती समर्पक आहे नाही. मी जातो शक्य तेव्हा जातो, तणान नाही जमलं तर मनानं, नेहमीच किनाऱ्यावरच्या रेतीवर पहुडलेला असतो मी, स्वतःशी आणि समुद्राशी संवाद साधत. माझं एकटेपण असुसलेपण अतिक्ता सगळं काही विरवून मिसळून जात समुद्रात. तोही कदाचित एकटाच असावा, कुठलं तरी दुःख त्यालाही सतावत असावं असं वाटू लागत. दुःखाचे कित्येक कड अंतर्मनात उरीपोटी साठवून तो असावा, त्याचं पुन्हा पुन्हा उचंबळून येणं ओसरणं मग समजू लागत. अफाट सागराचं दुःखही अफाटच, मोठ्यांच्या यातनाही मोठ्याच, त्याचा खारटपणा मग माझ्या डोळ्यातील खारेपणात मिसळून जातो, अद्वैताचं स्वरूप होऊन बसतो. कन्याकुमारीच्या शिलाखंडावर ध्यानस्थ बसलेले स्वामीही मग मला दिसू लागतात. समुद्राचं पाणी सदैव त्यांना अभिषेक घालत राहत. मी आवेगाने समोर जातो आणि कर्कचून मिठी मारतो त्या शिलाखंडाला. लोक हसतात, मी मनात म्हणतो हसा बापुड्यांनो, स्वामी सागर शिलाखंड सर्व काही माझंच होऊन जातं. तिथं जायला हवं, पुन्हा पुन्हा ते अनुभवायला हवं असं वाटू लागतं. यातून मिळणारी अनुभूती वाटण्या न वाटण्याच्या फार पलीकडची असते. एक साधं एक छोटस 20-25 ओळीतलं हे आपलं जे काही मांडणी आहे ती पहा. याच्यामध्ये आपण जे काही पाहिलेलं आहे, आपण जे काही जगलेलं आहे, ते मग कशा पद्धतीनं आपण जोडत राहतो, अशाच पद्धतीने तुमच्या लिखाणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, तुम्ही पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला जोडता यायला हव्यात. म्हणून मी तुम्हाला तारे जमिनीवर असेल, शिक्षणाच्या अनुषंगानं निशाणी डावा अंगठा असेल, याची उदाहरणं या ठिकाणी घेतली आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला ती मांडता येईल. समजा एक अशा पद्धतीने आहे की आज सुद्धा जात वास्तव या अनुषंगानं तुम्हाला एखादा प्रश्न येतो आहे, जात समस्या या अनुषंगाने जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्हाला आर्टिकल 15 हा जो आयुष्यमान खुराणाचा मूळ आहे त्याचा संदर्भ त्या ठिकाणी देता यायला हवा. अशा पद्धतीने तुम्ही जे काही पाहता ते तुम्हाला त्याच्यामध्ये मांडता यायला हवं. त्यामुळे अधिकाधिक चांगले चित्रपट पाहणं हे सुद्धा अर्थात एक चांगली व्यक्ती होण्याच्या अनुषंगाने महत्वाचं असतं. आणि अर्थात त्याचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मांडत असताना उपयुक्त होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं अर्थातच तुमची तयारी सुरू राहू द्या. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलं शेतकऱ्याचं मनोगत, मग शेतकऱ्याची भाषा या अनुषंगाने तुम्ही ती व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने ती वापरली जाऊ शकते. आता या ठिकाणी थोडस तुम्हाला जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या अनुषंगाने जर तुम्ही काही वाचलेलं नसेल किंवा मग तुम्हाला काय आहे फक्त त्यांच्याबद्दलची फारशी माहिती नसेल तर तुम्हाला या निबंधाकडे व्यवस्थित पाहता येणार नाही, कारण त्या ग्रंथप्रेम या अनुषंगाने आहे. मग तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे की त्यांच्याकडे जो काही पैसा येईल तो पैसा ते पूर्णतः पुस्तकावर खर्च करत. त्यांच्या सिस्टर त्यांच्या बहिणीकडून सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर अर्थात पैसा जो घेत असत, जो पैसा त्यांना मिळत असते तो सुद्धा ते पुस्तकावरती खर्च करत असत. हे बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम होतं. मग या अनुषंगाने अशा काही प्रसंग आहेत का, अशा काही गोष्टी आहेत का, किंवा ते पुस्तकांमध्ये कसे स्वतःला वेढून घेत असत, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मांडता येईल. असे प्रसंग तुम्हाला माहीत पाहिजेत, व्यवस्थित घटना पाहिजेत, त्यांच्या ग्रंथप्रेमाबद्दल कुणी काय म्हटलं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करता येतं. आणि त्यांच्याच एखाद्या महत्वाच्या विधानाने तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करणं हे अर्थात सर्वाधिक संयुक्तिक या निबंधाची सुरुवात असते. इतर कुणाचं वाक्य घेण्यापेक्षा त्यांच्याच वाक्याने निबंधाची सुरुवात करणे. आता राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण अर्थात अशा पद्धतीने फक्त राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने कदाचित 2017 आणि त्यावेळेला राष्ट्रपती निवडणूक आणि अर्थातच राष्ट्रपती निवडीच्या वेळेला जे काही जातीय राजकारण त्या अनुषंगाने कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ केलेला असू शकतो. पण मग या अनुषंगाने तुम्हाला कसं पाहता येईल, फक्त राष्ट्रपती निवडणूक आणि जातीय समीकरण याला जोडून हे पाहायचं आहे का, फक्त एवढा संदर्भात तो विषय आहे का, तर नाही. मग एकंदरीत तुम्हाला जातीय समीकरण कसं आहे आणि ते राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सुद्धा कसं दिसून येतं या अनुषंगाने या विषयाची मांडणी करणं अधिक संयुक्तिक होईल. मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय पाहिलं, मी सीमेवरील सैनिक बोलतोय, शेतकऱ्याचे मनोगत, मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय, मी विद्यार्थी बोलतोय, मी शिक्षक बोलतोय,
अशा पद्धतीनं अर्थात निबंध होऊ शकतो. मग त्या ठिकाणी काय आहे, मग या ठिकाणी महाराष्ट्र बोलतो तर महाराष्ट्र काय बोलेल त्याचा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे, वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे, राखड देशा, कणखर देशा, दगडांच्या आई देशा, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, असं का म्हटलं गेलेलं आहे, त्याच्या पाठीमागचा संदर्भ तुम्हाला माहित पाहिजे, या सर्व गोष्टी आणि मग तुमचा एकंदरीत महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यातून मग तुमचा निबंध अधिक व्यवस्थित होऊ शकतो. मराठी भाषेची कथा आणि व्यथा, अर्थात बघा या ठिकाणी तसा निबंध आलेला आहे 2018. मग मराठी भाषेची कथा काय आहे, व्यथा काय आहे, व्यथा खरंच आहे का, व्यथा असेल तर मग ती कशा पद्धतीने सोडवणूक केली जाऊ शकते, या सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत सर्वसमावेशक पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मांडायच्या आहेत. कोणताही विषय एकतर्फी झाला नाही पाहिजे. ज्यावेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला एक चर्चा चिकित्सा करायची असते त्यावेळेस कोणताही एक व्ह्यू घेऊन पुढे जाऊ नका, अधिकाधिक व्यापक व्ह्यू घेऊन समोर जाणं या ठिकाणी अर्थातच अपेक्षित आहे. त्यानंतर आहे 2020 ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय. पुन्हा या ठिकाणी जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात, असा एक समस्या प्रधान या अनुषंगाने तुम्हाला ती मांडणी करता येईल. ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय, मायबोली मराठीचा महिमा संस्कृतीचा दागिना, अशा पद्धतीनं काही महत्वाचे विषय आपण फक्त या ठिकाणी प्राथमिक त्यांचा परिचय करून घेतलेला आहे. ज्या वेळेला आपण त्या त्या विषयाच्या अनुषंगाने पुढे जाऊ त्या त्या वेळेला तुमची तयारी अधिक व्यवस्थित कशी होईल, अधिक विषय तुमच्या समोर कसे येतील, या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करू. पण या स्तरावरती तुम्हाला, हा बोला सर, हा जो टॉपिक आहे ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय, तर जसं सर यांनी म्हटलंय हेडिंग मध्ये सोय की गैरसोय, तर मग अशा वेळेला एसे लिहिताना आपण सोयच्या फेवर मध्ये लिहायचं की गैरसोयच्या फेवर मध्ये, का दोन्ही पण, दोन्ही पण? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वादविवाद स्पर्धा करतो, वादविवाद स्पर्धा जी असते त्याच्यामध्ये आपल्याला कुठली तरी एक बाजू घेऊन आपली बाजू मांडायची असते आणि आपण त्यावरती ठाम राहत असतो. परंतु हा निबंध लिहिताना या ठिकाणी तुम्हाला तुमची वैचारिक मांडणी करायची आहे, वादविवादाच्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी जायचं नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. आपल्याला ऑनलाईन शिक्षण सोय कशी आहे, ऑनलाईन शिक्षण गैरसोय कशी आहे, गैरसोय असेल तर त्या गैरसोयीवरती उपाय कोणते आहेत, अशा पद्धतीने आपली मांडणी असायला हवी. म्हणजे सोय बद्दल पण बोलायचं आणि गैरसोय बद्दल पण बोलायचं. हो हो हो, मी म्हटलं याच्या आधी तुम्हाला सांगितलं की कोणताही विषय तुम्हाला ज्यावेळेस चर्चेचा मुद्दा येईल, जागतिकरण सत्य आणि आभास असा विषय आहे, या ठिकाणी ही तुम्हाला कशा पद्धतीने मग जागतिकरण योग्य कसं आहे, जागतिकरण अयोग्य कसं आहे, जागतिकरणाचे विपरीत परिणाम कोणते आहेत, जागतिकरणाचे चांगले परिणाम कोणते आहेत, आणि जर विपरीत परिणाम असतील तर त्यातून मार्ग कसा काढता येईल, या अनुषंगाने मग आपण आपले मुद्दे मांडत असतो. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित, ज्यावेळेस चर्चेचा वैचारिक निबंध असतात, समस्या प्रधान निबंध असतात, त्यावेळेस तुम्हाला त्यातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आणि त्याच्या वाईट गोष्टीवरचे उपाय हे सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित मांडता यायला हवेत. या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लागेल. फक्त आपण या ठिकाणी काही तुमच्या महत्वाचे विषय थोडक्यात कशा पद्धतीने असू शकतात हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अर्थात वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात चर्चा करू त्यावेळेस ते घटक त्या त्यावेळेला चर्चेला येतील. परंतु उदाहरण तुम्ही लक्षात घेऊ शकता, प्रसार माध्यमे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, या ठिकाणी आपण क्वेश्चन मागेला, खरंच तो चौथा स्तंभ आहे का, आजच्या कालावधीमध्ये लोकशाही अर्थात प्रसार माध्यम कशा पद्धतीने कार्य करत आहेत, ते अर्थात त्या त्या पातळीवर पोहोचतात का, जनतेच्या अपेक्षांना ते खरे उतरतात का, मग याच्या अगोदर जी काही प्रसार माध्यमे, जी वृत्तपत्रे चालत होती, ज्या काही चॅनल्स कशा पद्धतीने कार्य करत होत्या, समजा डॉक्टर सर या पण टॉपिक मध्ये आपल्याला दोन्ही पण टॉपिक मांडावं लागतील, प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ, तर याच्यामध्ये येसच्या फेवरनी पण बोलावं लागेल आणि नोच्या फेवरनी पण बोलावं लागेल. अर्थातच अर्थातच त्याच अनुषंगाने आपल्याला मांडायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण नोच्या फेवर मध्ये किंवा नो कसं आहे हे ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस ते नो येस कसं होईल याचे आपल्याला त्या ठिकाणी काही मुद्दे नमूद करता यायला हवेत. आणि मी म्हणतो त्या प्रसार माध्यम हा विषय इतका व्यापक, फक्त तुम्हाला मग याचा इतिहास लक्षात घेता येईल, याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या किंवा स्वतंत्र चळवळीच्या काळामध्ये ज्या लोकांनी वृत्तपत्रे चालवली त्यांचे उद्देश कसे होते, अच्छा काय होते, या अनुषंगाने जसं डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात की चळवळीचं वृत्तपत्र, म्हणजे चळवळीला वृत्तपत्र असणं हे अर्थात चळवळीची प्राथमिक मागणी आहे. जर चळवळ वृत्तपत्र नसेल तर त्या चळवळीला अर्थ नाही, इतकं त्यांच्या अनुषंगाने त्याचं महत्व होतं. किंवा मग महात्मा गांधीजीनं काही वृत्तपत्रे सुरू केली असतील, किंवा मग विविध समजा काळा असेल किंवा इतर जे काही त्या भागात काळ झालेले त्यांचे उद्देश काय होते,
त्यांचे सगळे उदाहरण द्यावं लागतील अर्थात उदाहरण. मग त्यानंतर मग आपण अलीकडल्या कालावधीमध्ये येणार आहोत, स्वातंत्र्यानंतर मग प्रसार माध्यम कशा पद्धतीने कार्य करत आहेत, दूरचित्रवाणी असेल, रेडिओ असेल, रेडिओन स्वतंत्र युद्धाच्या काळामध्ये कशा पद्धतीने कार्य केलं, या सर्व गोष्टी तुम्हाला मग त्या तुलनेमध्ये कशा पद्धतीने ही मांडणी तुम्हाला करत. या अनुषंगाने मी या ठिकाणी एक कादंबरी आहे बघा, रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे, आय थिंक तिला साहित्य अकादमीचा अवॉर्ड सुद्धा आहे. त्या कादंबरीचं नाव काय बघा, एक मिनिट मला सांगतो. पण ती कादंबरी तुम्हाला अर्थातच एकंदरीत मूल्यरूप कसा चेंज होत गेलेला आहे याच्या संदर्भातील तुम्हाला एक खूप छान एक व्ह्यू त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतो की स्वतंत्र अगोदर कशा पद्धतीची मूल्य प्रणाली होती, त्यानंतरची मूल्य प्रणाली कशा पद्धतीने बदलत आहे, प्रसार माध्यमाला जो काही एक विधायक स्वरूप होतं ते विधायक स्वरूप आज कशा पद्धतीने एक व्यवहारी स्वरूपामध्ये रूपांतरित झालेलं आहे, अशा पद्धतीच्या काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता येतात. समाज माध्यमे, पुन्हा समाज माध्यमे जे आपण ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे किंवा इतर जी काही आहेत आपण ज्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो, त्या सर्व व्यक्त होणं मग कशा पद्धतीनं ती एक आपल्याला संधी आहे की मग ती एक समस्या होऊ पाहते आहे. अर्थात ती संधी आहे, कुठलंही कुठलीही गोष्ट ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस तिचा उद्देश अर्थात एक चांगला असतो असं आपण मानू, आणि त्यातून त्यानंतर ज्या काही त्यातून गोष्टींना फूट प्राप्त होते त्या गोष्टी मग आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करता यायला हवी व्यवस्थित. समाज माध्यमे कशा पद्धतीने मग आपल्याला व्यक्त व्हायला मदत करतायत, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला अनेक उदाहरणं माहित असाल की समाज माध्यमामध्ये ही गोष्ट चर्चेला झाली म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळाला, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. किंवा मग समाज माध्यमामध्ये अलीकडेच एक घडलेली घटना, जी मुली एक व्हिडिओ बनवत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे अर्वाच्य भाषा यूज करत होती, याचा अर्थ मग या समाज माध्यमांचा उपयोग सुद्धा कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केला जात आहे, ते प्रसिद्धी फक्त आपल्याला प्रसिद्धीची हाव या अनुषंगाने कसं पाहिलं जात आहे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, या गोष्टी फक्त एक प्रसिद्धीचा मुखडा कसा बनत आहेत, त्या संधीपेक्षा मग एक समस्या कशी होऊ पाहत आहेत, किंवा मग ती संधी कशा पद्धतीने त्याचं रूपांतर संधीमध्ये करता येईल, अशा अनुषंगाने तुम्हाला त्यामध्ये चर्चा करता येईल. त्यानंतर कलावंत आणि समाज आहे. कलावंत म्हणजे कोण कोण? सर्व कलावंत, अभिनेते असतील, चित्रकार असतील, साहित्यिक असतील, यांची समाजातील भूमिका सर्वाधिक महत्वाची भूमिका असते. जर कलावंत जागा असेल तर समाज जागा असतो. कलावंत जर संवेदनाहीन झालेला असेल तर समाज सुद्धा संवेदनाहीन होतो, कारण की अशी अपेक्षा आहे की कलावंत जागे असतात या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे पाहत असतो. त्यामुळे कलावंत कोणती भूमिका घेतात, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांची वैयक्तिक जीवनातल्या भूमिका काय आहेत, ते कलावंत फक्त कलावंत आहेत का, त्या व्यक्ती म्हणून सुद्धा एक महत्वाची कलावंत म्हणून त्या व्यक्तीकडे पाहता येतं, अशा संबंधीची उदाहरणं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अर्थात तुम्ही रिअल जीवनातली उदाहरणं सुद्धा यामध्ये घेऊ शकता, कशा पद्धतीने लोक कार्य करत आहे, कोण कशा पद्धतीने कार्य करत आहे, समाज त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहत असतो, हा एकंदरीत परस्परांच्या संबंधातून आणि या कलावंताच्या अनुषंगाने तुम्हाला याच्याकडे पाहता येऊ शकतो. साहित्य आणि साहित्यिक आणि समाज, लेखक आणि समाज, असाही विषय होऊ शकतो. फक्त आपण या ठिकाणी चर्चा करतो की विषय कोणत्या व्यापक पातळीपर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकतो, हे व्यू फक्त तुम्ही वाचत असताना, तुम्ही जे काही तयारी करत असताना फक्त या सर्व गोष्टी जाग्या असाव्यात की कशा या अनुषंगाने असा निबंध तुम्हाला येऊ शकतो. तुमचे व्यू त्या ठिकाणी फक्त वेगवेगळ्या विषयाबाबतचे व्यू, तुमचं चिंतन एक व्यवस्थित पाहिजे, एक ठाम पाहिजे, तर मग तुम्ही जरी तुम्हाला एखादा नवीन जरी विषय आला आणि तुम्हाला डायरेक्ट तो एक्झाम मध्येच तो तुम्ही त्याला जात आहात लिहायला, तरीही मग तुमचा एक जी मांडणी आहे ती व्यवस्थित होण्याची शक्यता अधिक वाढते. आजची युवा पिढी अशा अनुषंगाने असेल, किंवा राजकारण संधी की समस्या असाही एक विषय आहे, अशाही अनुषंगाने तुम्हाला मग वेगवेगळ्या माध्यमातून, जसं प्रसार माध्यमाचा विचार केला, समाज माध्यम, तसंच राजकारण या गोष्टीचाही तुम्ही व्यवस्थित विचार करू शकता. अर्थात राजकारण ही संधी सुद्धा आहे आणि ती समस्या ही कशी आहे, या दोन गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून मांडता येऊ शकतात. ती मांडताना मग या ठिकाणी हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा व्ह्यू मांडत असताना तुम्ही वेगवेगळ्या ज्यावेळेस उदाहरणांना त्या ठिकाणी आणता आणि ते उदाहरणं तुमच्या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस समर्पक असतात, ती उदाहरणं तुम्ही निवडलेली असतात. ती उदाहरणं, समजा मी निवडलेली उदाहरणं पुढचा व्यक्ती किंवा पुढचा स्पर्धक निवडेल असं नाही, त्यामुळे तुमची निवडलेली उदाहरणं तुमची असतात. बऱ्याच वेळा डेटा काय होऊ शकतो, डेटा समान, त्यांना जो डेटा यूज केला तोच डेटा तुमच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो, परंतु जी काही तुमची मांडण्याची लकब आहे, जी मांडण्याची भाषा आहे, जी पद्धत आहे, जो काही व्ह्यू तुम्ही घेता, जी उदाहरणे तुम्ही निवडत आहात, त्या उदाहरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहत आहात, हा फक्त तुमचा आणि तुमचा व्ह्यू असतो.
त्याच्यामुळे या सर्व गोष्टी कशा पद्धतीने निवडायच्या, तुमच्या कशा पद्धतीने समर्पक पद्धतीने आपल्या निबंधाच्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत, या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त या ठिकाणी आपण एक उदाहरण म्हणून तुम्हाला काही विषय या ठिकाणी ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने फक्त तुमचं आकलन तुम्ही अधिक व्यापक करा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं. त्यानंतर येतो आहे दुसरा, या ठिकाणचा सर्वाधिक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, अर्थात याला किती मार्क आहेत, 15 मार्क आहेत. आणि याच्यामध्ये इंग्रजी उताऱ्याचं मराठी भाषांतर. आपण एक काही उदाहरणं घेतो आहोत आणि नेमका तुमचा व्ह्यू कसा असावा याची आपण फक्त तयारी आजच्या लेक्चरमध्ये करतो आहोत. यानंतर काय होईल, यानंतर तुम्हाला वेगळं काही वाचण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष जे काही वाचत आहात त्याकडे जरा बारकाईनं जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तयारीच्या दरम्यानच तुमची कुठंतरी तयारी हळूहळू निबंधाची तयारी होत राहील, या दृष्टिकोनातून आपण तो विचार त्या ठिकाणी केलेला होता. आता या ठिकाणी इंग्रजी उताऱ्याचे मराठी भाषांतर या ठिकाणी म्हटल्या पद्धतीनं असं काही प्रश्न पाहून त्याचं विश्लेषण या ठिकाणी विश्लेषणाला नाही, फक्त काय आहे. आता 3 घटक आहे, एक निबंध आहे, एक भाषांतर आहे आणि एक सांस्कृतिक आहे. या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टीच्या अनुषंगाने आपण काही उदाहरणे निबंधाच्या अनुषंगाने घेतले. आता फक्त 1-2 उदाहरणे आपण भाषांतराच्या अनुषंगाने घेऊ आणि 1-2 उदाहरणं फक्त ते कशा पद्धतीनं एक समर्पक भाषांतर होऊ शकतं हे लक्षात येण्याच्या अनुषंगाने फक्त आपण काही ओळींचं भाषांतर या ठिकाणी घेऊ. आता भाषांतर, भाषांतर म्हणजे किंवा भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर हे 3 शब्द तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला ऐकायला मिळत असतील. याच्यामध्ये फरक काय आहे हे फक्त थोडक्यात समजून घेऊ. पण हा फरक समजून घेण्यापूर्वी लक्षात ठेवा की आपण ट्रान्सलेशनचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला भाषांतर हा शब्द अभिप्रेत असतो, परंतु ट्रान्सलेशन म्हणून अनुवाद हा शब्दही वापरला जातो किंवा रूपांतर हा शब्द बऱ्याच वेळेला वापरात येऊ शकतो. परंतु आपल्याला या ठिकाणी भाषांतर लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला दिलेला विचारांचं भाषांतर करायचं आहे. परंतु भाषांतर करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे पाहण्यापूर्वी आपण 3 ज्या कन्सेप्ट आहेत त्या थोडक्यात समजून घेऊ. आता त्याला फारसं महत्व नाही पण तुम्हाला त्यातला फरक माहित असायला हवा. भाषांतर म्हणजे काय असतं, तर भाषांतर म्हणजे जे काही दिलेलं आहे ते त्यावर हुकूम, मूळ भाषा बर हुकूम आपल्या भाषेमध्ये येणं तशाच पद्धतीने. अनुवाद काय असतो, समजा एखाद्या लेखकाने एखाद्या किंवा एखादी ज्या गोष्टीचा आपण अनुवाद करतो आहोत त्यामधून प्रत्येक वेळेला शब्दशः त्या भाषांतर त्या शब्दाचं यावं या ठिकाणी अपेक्षा नसते. मी फक्त त्याचा भाव ओळखून सुद्धा तो निबंध किंवा जो उतारा दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या भाषांतराच्या स्वरूपामध्ये आणू शकता. आणि रूपांतर काय असतं, तर रूपांतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला काय होतं, समजा जर तुम्ही गॉडफादर मूवी किंवा गॉडफादर ही कादंबरी वाचलेली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की गॉडफादर मध्ये जो काही आय थिंक त्याचा जो नायक आहे जो डॉन आहे आय थिंक लुईस कार्लाईल असं काही नाव आहे तिथे, मग तो त्या भागामध्ये ती न्यूयॉर्कच्या भागामध्ये अमेरिकेमध्ये घडणारी कुठली घटना आहे आणि मग ती घटना जशाच तशा पद्धतीने ज्यावेळेस ती मराठीमध्ये आणली जाते त्यावेळेस त्याला आपण अनुवाद म्हणू आणि किंवा मग त्याचं स्वरूप कशा पद्धतीने आहे त्याच्या आधारे आपण त्याला अनुवाद किंवा भाषांतर म्हणू. परंतु रूपांतर काय असतं, तर प्रामुख्याने तीच जी गोष्ट आहे ती मग इथली होणार, कार्लाईलचा कनेक्टर होईल, न्यूयॉर्कची मुंबई होईल, अशा पद्धतीने इथल्या संस्कृतीशी अनुषंगानं आणि मराठी साहित्याची जी सुरुवात आहे मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे साहित्य प्रकार आले त्यामध्ये भाषांतराचा अर्थात सर्वाधिक महत्वाचा भाग आहे. कारण जो सुरुवातीचा कालावधी आहे इंग्रजाच्या कालावधीमध्ये त्या कालावधी साधारण 18वं शतक 18व 19व्या शतकाच्या सुरुवातीचा कालावधी जो आहे तो भाषांतर युग म्हणून ओळखला जात होता. वेगवेगळ्या पद्धतीची भाषांतर त्या कालावधीमध्ये केली जात होती, त्यामध्ये मग अशा पद्धतीची भाषांतर होती, रूपांतरित स्वरूपाची होती आणि अर्थातच मुळावर हुकूम केलेलीही होती. या दोन्ही गोष्टी आपल्याला जो काही आपला प्यारा दिलेला आहे जो उतारा दिलेला आहे त्याचा अधिकाधिक मुळावर हुकूम आपल्याला भाषांतर करायचं आहे. परंतु त्या ठिकाणी शब्दाला शब्द या पद्धतीने भाषांतर नसावं, तर त्याला कुठेतरी थोडासा अनुवादाचाही अंश त्यामध्ये असावा म्हणजे त्यातला भाव. बोला सर, भाषांतरचा अर्थ एकदा पुन्हा सांगता का, भाषांतरचा अर्थ काय होतो? भाषांतर म्हणजे काय, तर एक लक्षात ठेवा, समजा एखादा शब्द आहे, कुठला एक शब्द घ्या, त्या शब्दाचं जशाच तसं अनुवाद करणं. आता एक जनरली आपल्यामध्ये आहे याला एक शब्द उदाहरण म्हणून आपल्या ठिकाणी समजा घेता येईल, आता क्रोकोडाईल स्टीअर, टीयर्स असा एक शब्द आहे इंग्रजी, क्रोकोडाईल स्टीअर, हा मगरमच्छ के आसू असं आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो. याचा अर्थ काय, तो अनुवाद तो कसा झालेला आहे, भाषांतर कसं झालेलं आहे, ते शब्दशः झालेलं आहे. आपण क्रोकोडाईल स्टीअर असं ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस क्रोकोडाईलला आपण मगर युज केलं आणि टीयर्सला आपण अश्रू अश्रू असं युज केलं, म्हणजे
त्या पद्धतीने जो होतो तो मुळाभूत हुकूम असतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, त्या त्या शब्दाचा मुळाभूत हुकूम भाषांतर शक्य नसतं. मग आपण काय करतो, त्याच्याऐवजी एक वेगळा व्ह्यू आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे जात असतो. समजा आता मी म्हटलं, समजा एक शब्द आहे, एक समजा असा शब्द आहे की ज्याचं उदाहरण एक टीवाय साठीच एक मला वाटतंय शिवाजी विद्यापीठासाठी मला वाटतंय जे बहिस्त विभाग आहे त्याच्यामध्ये एक बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की समजा आय लव्ह यू हा शब्द आहे, हे तीन शब्द आहेत. आता याचा जर भाषांतर करायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने केलं जाईल, तर मी आता प्रेम किंवा तू असंच होऊ शकतं. समजा यू म्हटल्यानंतर आपण शब्दशः भाषांतर या ठिकाणी करत आहोत, परंतु याचा अनुवाद आपण कशा पद्धतीने, तर मग आपण जे जनरली मराठीमध्ये त्यासाठी यूज करू शकतो त्या पद्धतीने. मग शब्दशः भाषांतर करणं आणि अनुवाद याच्यामध्ये थोडासा फरक असतो, परंतु मग आपण ज्यावेळेस आपल्या याच्याकडे येणार आहोत, आपल्या मिळणाऱ्या उताऱ्याकडे येणार आहोत, त्यावेळेस मात्र मग आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात घेता येईल की आपल्याला या दोन्हीचा संबंध त्या ठिकाणी यूज करता येईल. त्या अनुषंगाने आपल्याला आपण त्यानंतर पाहू अशा पद्धतीने जाता येईल. आणि रूपांतराचं मी सांगितलं, काही रूपांतर हे वेगळ्या संस्कृतीला आपल्या संस्कृतीचा भाग बनवणं असतं, आपल्या संस्कृतीशी त्याला मिसळून घेणं असतं, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रूपांतर असतं. उदाहरणार्थ तुम्ही जर दाक्षिणात्य चित्रपट पाहत असाल तर तुम्हाला बऱ्याच वेळेस दिसेल की त्या ठिकाणी हैदराबादमध्ये कहाणी घडत असते, परंतु आपल्या इकडे ज्यावेळेस आपण हिंदीमध्ये पाहत असतो त्यावेळेस मग त्याला मुंबईचा मुलामा दिला जातो, ती हैदराबादची सिटी मुंबई होते. मग अशा पद्धतीनं जे आहे ते रूपांतर असतं. रूपांतर हा या गोष्टी खूप प्राथमिक आहेत. आणि ज्यावेळेस आपण भाषांतर अनुवाद रूपांतर या गोष्टी लक्षात घेत आहोत, त्या स्त्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात. स्त्रोत भाषा म्हणजे काय, तर ज्या भाषेतून आपण भाषांतर करत आहोत ती मूळ भाषा, ती स्त्रोत भाषा आहे. आणि लक्ष्य भाषा जी आहे ती आपण ज्या भाषेमध्ये तो भाषांतर अनुवाद करत आहोत, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. आता अनुवाद हे गोष्टी आता फार डिटेल्स मध्ये नाही, परंतु लक्षात ठेवा की अनुवाद हा आजच्या काळाची गरज आहे. कारण की मी एक भाषक म्हणून मला किती भाषा जास्तीत जास्त माहीत होऊ शकतात माझ्या आयुष्याच्या कालावधीमध्ये, त्याला एक लिमिटेशन आहे. परंतु भाषा अनलिमिटेड आहेत, आणि त्या सर्व भाषांमधलं साहित्य जर मला वाचायचं असेल, त्या भाषेतील व्यक्तींशी मला संपर्क साधायचा असेल, तर मग मी कसा संपर्क साधणार, तर भाषांतर आणि अनुवाद हे सर्वोत्तम उपाय असतात. त्यामुळे आजच्या कालावधी मध्ये डब असतील किंवा अनुवादित कादंबऱ्या असतील, भाषांतरित लेखकानं किंवा भाषांतर स्वरूपामध्ये येणारं साहित्य असेल, हे खूप वाचलं जातं. त्यामुळे मग वेगवेगळ्या भाषांमध्ये काय लिहिलं जात आहे, एखादी समजा कादंबरी आहे जिला नोबेल प्राइज मिळालेला आहे, ती जर जर्मन भाषेत आहे, फ्रेंच भाषेमध्ये आहे, स्पॅनिश भाषेमध्ये आहे, जपानी भाषेमध्ये आहे, चिनी भाषेमध्ये आहे, तर मग ती भाषा, ती कादंबरी मी कशी वाचू शकतो मराठी भाषेत, तर ते अनुवादाच्या माध्यमातूनच त्या गोष्टी माझ्यापर्यंत येत असतात. त्यामुळे ही अर्थातच सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपला अनुवाद व्यवस्थित होणं, आपल्याला त्या भाषेचा व्यवस्थित परिचय असणं, या प्राथमिक गोष्टी या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी आपण जी चर्चा आताच केलेली आहे, अर्थात हेच या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे, ते पीपीटी दिल्यानंतर वाटलं तर तुम्ही ते वाचून घ्या. त्यानंतर अर्थात ज्यावेळेस तुम्ही भाषांतर करणार आहात किंवा भाषांतर करायचं आहे, त्यावेळेस प्राथमिक गोष्टी कोणत्या आहेत. तुम्ही कुठलाही मुद्दा घेतला आणि तुम्ही भाषांतर करायला लागला, तुमचं भाषांतर होतं असं नाही. तुम्हाला जरी दोन भाषांचा परिचय असला तरी तुमचं भाषांतर त्या पद्धतीने होईलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही भाषेची उत्तम जाण असावी लागते. तुम्ही जे काही जास्त समजा इंग्रजी आहे, तर तुम्हाला आता तुम्ही ठीक आहे परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही आता तयारी करतात, त्यामुळे तुमच्या तयारी दरम्यान तुम्ही तितकी व्यापक पद्धतीने अर्थात त्या भाषांची उत्तम जाण, पण तुम्हाला एक्झामच्या अनुषंगाने जितकी आवश्यक आहे तेवढा तरी परिचय. आता एक्झामच्या अनुषंगाने आवश्यक म्हणजे असं नाही की एक्झामसाठी हे शब्द यूज केले जातात, एक्झामसाठी हे शब्द यूज केले जात नाहीत, असं होणार नाहीये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमचा त्या त्या भाषेशी परिचय अधिक असायला, त्याला मराठीमध्ये कोणता प्रतिशब्द आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे. मी म्हटल्या पद्धतीने तुम्हाला आधीच एक उदाहरण दिलं की वेदना आणि वेणा या दोन शब्दाचा फरक आपल्याला लक्षात यायला पाहिजे. होम आणि हाऊस याच्यातील अर्थ आपल्याला, त्याच्यातले जे काही फरक आहेत, असे खूप शब्द असू शकतात, यांचे डिफरन्स काय आहे. आता समजा त्या ठिकाणी हेड एखादा शब्द मी म्हटलं की हेड हा शब्द वापरलेला आहे, परंतु त्यातून जो आशय व्यक्त आहे तो कुठला तरी ग्रामीण भागाशी संबंधित आहे असं आपण समजू. त्याचं भाषांतर तुम्हाला करायचं आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी मग काय यूज कराल, काय अधिक योग्य राहील, तिथे डोके यूज करणारी डोसक टकोर टाळक, नेमकं त्या विधानाचा संदर्भ काय आहे, त्या उतार्याचा संदर्भ काय आहे,
त्या संदर्भाच्या आधारे मग आपण कोणता शब्द त्या आपल्या भाषांतरामध्ये अनुवादामध्ये वापरू शकतो हे या ठिकाणी निश्चित करता येतं. अन्यथा मग तुम्ही एक कृत्रिम अनुवाद करत जाता जो समर्पक होत नाही. त्यामुळे प्राथमिक गोष्ट आहे दोन्ही भाषेची उत्तम ज्ञान. या ठिकाणी आपल्याला दोनच भाषा महत्वाच्या, इंग्रजी आणि मराठी. त्यामुळे या ठिकाणी भाषांची व्यवस्थित आता बऱ्याच वेळेला असं जाणवतो की ज्यावेळेस आपल्याला विचारले जाणारे जे एमपीएससी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये असतात. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला काय होतं, इंग्रजीमधून जो मराठीमध्ये अनुवाद केला झालेला असतो त्याला आपण भाषांतर म्हणून काय होतं, बऱ्याच वेळेला शब्दाभर होऊन त्या ठिकाणी भाषांतर केलं जातं आणि त्यातून काय होतं, बऱ्याच वेळेला जो संदर्भ जो आपल्याला इंग्रजी भाषेमधून किंवा त्या विधानातून दिसणार असतो तो मराठीतून त्याच पद्धतीने दिसेल असं होत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपली भाषांची उत्तम जाण असत नाही तोपर्यंत आपला अनुवाद आपलं भाषांतर सुद्धा व्यवस्थित होणार नाही. अर्थात मग याच्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह. आता हे दोन शब्द आहेत, शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह याच्यामध्ये फरक काय, म्हणजे माझ्याकडे या एखाद्या भाषेतील वेगवेगळे शब्द भरपूर आहेत. काय होतं माहिती, समजा मी एखादं मला व्याख्यान द्यायचं आहे, मला एखाद्या ठिकाणी बोलायचं आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे वेगवेगळे शब्द असतात त्यावेळेस मग तुम्ही अडखळत नाहीत, त्यावेळेस तुम्हाला जे काही मांडायचं आहे तुम्ही समर्पक शब्दामध्ये समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. अन्यथा मग तुम्हाला जे काही मांडायचं आहे ते कुठे पाला, म्हणजे मला एक शब्द मांडायचा असतो कुठला तरी, मग मी काय करतो तुम्हाला ते शब्द आठवत नाही म्हणून मी त्याच्या अनुषंगाने चार पाच वाक्य रचतो आणि मला नेमकं काय म्हणायचं आहे हे सांगतो, याला पाल्लाळ म्हणतात. आणि हे पाल्लाळ जर टाळायचं असेल तर मग आपल्याला नेमका शब्द कोणता आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. त्यामुळे शब्द माहीत असणं, माझ्याकडे शब्द संग्रह असणं, त्याचे वेगवेगळे अर्थ माहीत असणं, त्यांचा वाक्याचा उपयोग माहीत असणं, याचबरोबर त्यांचा वापर कसा करायचा आहे, नेमका कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा आहे, याला आपण शब्दज्ञान म्हणू. या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतात. आणि अर्थातच व्याकरणाचे ज्ञान, समजा मी इंग्रजीतील वाक्य जशास तसं मराठीमध्ये भाषांतरित करू लागलो तर अर्थात इंग्रजीचं व्याकरण, इंग्रजीच्या व्याकरणाचे नियम, मराठी व्याकरण, मराठी व्याकरणाचे नियम, वाक्यरचनेचे नियम, याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे आणि त्यामुळे मग आपलं जे काही अनुवाद होणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. त्यामुळे आपण व्याकरणाचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. आपण इंग्रजीमध्ये माहिती आहे आपण जनरली त्या ठिकाणी लिंगांसाठी वेगवेगळे शब्द नाही आहेत, उदाहरणार्थ फक्त सी आणि यू असेल, आपण अनेक वचनासाठी जनरली यूज शब्द यूज करतो किंवा आपल्या तिथं आदरार्थी असा कुठलाही शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जात नाही, कोणालाही हीच म्हटलं जातं, सीच म्हटलं जातं. पण तू मराठीमध्ये मग तशा पद्धतीनं तुम्ही तो हा शब्द प्रयोग करणार का, समजा एखाद्या लेखकाबद्दल एखादा उतारा तुमच्याकडे आलेला आहे त्याच्याबद्दल कुणी काहीतरी सांगत आहे, त्या ठिकाणी ही आलं तर तुम्ही त्याचा उत्तर तो करणार का, अर्थात नाही. तुम्ही ज्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद करतात त्या भाषेमधले नियम काय आहेत, त्या भाषेची संस्कृती काय आहे, त्या भाषेमध्ये ती भाषा किंवा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने संबोधलं जातं, कोणत्या शब्दाने संबोधलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. तर मग तुमचा अनुवाद अधिक व्यवस्थित, तुमचं भाषांतर अधिक व्यवस्थित होत असतं. त्यामुळे इथे नमूद केलेल्या सर्व गोष्टी या प्राथमिक आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. या माहीत असल्यानंतरच तुमचं अनुवाद, तुमचं भाषांतर अधिक व्यवस्थित होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपला अनुवाद हा सुद्धा, भाषांतर हे सुद्धा कृत्रिम झालं नाही पाहिजे. ते अर्थातच तुमच्या व्यवस्थित जे काही मांडायचं आहे, ज्या पद्धतीनं आहे, ते अर्थातच एक जीव या स्वरूपामध्येच असणं गरजेचं. म्हणजे एक विधान घेतलं त्या विधानाचा मराठी अनुवाद केला, दुसरं विधान घेतलं त्या विधानाचा भाषांतर केला, अनुवाद केला, याला भाषांतर किंवा अनुवाद म्हणत नाहीत. तर तो सर्व पेशेज मध्ये नेमकं त्याला काय म्हणायचं आहे हे प्राथमिक सगळ्यांना तुम्हाला लक्षात आलं, एकदा उतारा व्यवस्थित वाचला की तुम्हाला लक्षात येतं नेमकं त्याला काय म्हणायचं आहे. त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित संबंध जोडत त्याला एक व्यवस्थित ओग कसा येईल आपल्या अनुवादाला, आपल्या भाषांतराला, हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे या गोष्टी आहेत. आणि मी म्हटल्या पद्धतीने मूलनिष्ठ अनुवाद आणि लक्ष्यनिष्ठ अनुवाद, आता याच्यामध्ये मूलनिष्ठ म्हणजे जसा आहे तशा पद्धतीने त्याचा अनुवाद करणं की मग त्यातला भाव समजून अनुवाद करणं, तर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये जे काही आहे तोच तीच मांडणी आपल्या भाषांतरातही यायला हवी, परंतु त्याच्यामध्ये भावाचा भागही काहीसा असायला हवा. कारण की मी म्हटल्या पद्धतीने मुळाभर हुकूम येत असेल तर ते क्लिष्ट वाटतं किंवा ते कृत्रिम वाटतं, परंतु जर आपण त्याचा भाव त्याच्यामध्ये जोडत असू तर मग आपल्या अनुवादाला, आपल्या भाषांतराला एक समर्पक असा अर्थ प्राप्त होऊ शकतो, एक सहजता येऊ शकते.
भाषांतराचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक आहे वैज्ञानिक, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत, कार्यालयीन आहे किंवा वेगळं आपण न्यायालयीन आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातली जी भाषांतर आहे त्याला आपण वैज्ञानिक भाषांतर म्हणून. कारण की त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतं की त्यांना जे व्यक्त व्हायचं आहे, म्हणजे समजा असं होऊ शकतं की न्यायालयाने एखाद्या व्यक्तीबद्दलचा एखादा निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयामध्ये जो शब्द प्रयोग केलेला आहे त्या शब्द प्रयोगामध्ये जो अर्थ व्यक्त आहे तोच अर्थ त्याच्या अनुवादातूनही व्यक्त होणं आवश्यक असतं, तर मग त्याला एक व्यवस्थित अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्या बरहुकूम त्या ठिकाणी अनुवाद अपेक्षित असतो, भाषांतर अपेक्षित असतं. साहित्याचं भाषांतर, साहित्याचा अनुवाद हा मात्र काहीसा वेगळा मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एखादी कविता आहे, कविता दिली असेल तर कवितेला तुम्ही ज्या पद्धतीचे शब्द यूज केलेले आहेत तशाच पद्धतीचे शब्द यूज करून तुम्ही त्याचं भाषांतर करत असाल तर ती कविता होत नाही, त्या कवितेचं भाषांतर होत नाही. तर भाषांतर करण्यासाठी तुम्हाला त्या साहित्याचा व्यवस्थित परिचय पाहिजे, संस्कृतीचा परिचय पाहिजे, कोणत्या भाषेतलं साहित्य आपण आणत असतो त्याचा संदर्भ पाहिजे. त्यामुळे साहित्याचं अर्थात त्या ठिकाणी भावना महत्वाची असते साहित्याच्या भाषांतर. वैज्ञानिक भाषांतरामध्ये भावनेला स्थान नसतं तर साहित्याच्या भाषांतरामध्ये भावनेला स्थान असतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवून आपला जो काही आपल्याला कशा पद्धतीचा उतारा आलेला आहे त्या आधारे मग आपल्याला लक्षात ठेवायचे, त्या आधारे आपला व्ह्यू ठरवायचा की मग आपला जो काही अनुवाद, आपलं जे काही भाषांतर आहे ते मग कोणत्या पद्धतीने जाणार आहे. हे प्राथमिक, ज्यावेळेस आपण वेगवेगळी उदाहरणं पाहू त्यावेळेस आपण ती चर्चा करू, परंतु प्राथमिक स्तरावर एवढ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात राहू द्या, ज्याचा फायदा अर्थातच तुम्हाला खूप आणि खूप होणार आहे. त्यानंतर अर्थातच तयारी कशी करावी, या ठिकाणी मी पुन्हा तेच सांगेल, अवांतर वाचन. अवांतर वाचनाला कुठेही पर्याय नाही आहे. तुम्ही जितकं अधिक वाचाल तितक्या अधिक गोष्टींशी तुमचा अधिक परिचय येईल. प्रयत्न करत राहा, तुम्ही जे काही वाचत आहात, तुम्ही एखादं साहित्याचं बुक, कुठलंही साहित्याचं पुस्तक वाचत असाल तर मग त्याचा अनुवाद कशा पद्धतीने, अर्थात तो सर्वाधिक कठीण अनुवाद असतो तो कशा पद्धतीने करेल. समजा मी तुम्हाला एखाद्या एक जनरल 4-5 वाक्य दिली तर तुम्ही त्याचा अनुवाद करू शकाल, परंतु साहित्याचा अनुवाद अवघड असतो. कारण की त्याच्यामध्ये वापरलेली जाणारी भाषा ही आपण ज्याला शक्ती, अभिधा शक्ती, लक्षणा, व्यंजना, तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये वापरली जाणारी भाषा ही लक्षणा स्वरूपाची असते, व्यंजना स्वरूपाची असते, ते आपण नंतर पाहू शक्ती काय आहे. परंतु त्या ठिकाणी एक साध सरळ नसतं, अलंकारिक भाषा प्रयोग असतो, म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, या सर्वांचा अनुवाद व्यवस्थित होणं गरजेचं असतं. नाहीतर मग त्याचा जो काहीतरी अनुवाद, मी फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो, देवाना मती गेली असंच, म्हणजे आता त्यावेळेस आपण इंग्रजी आपली कशा पद्धतीची असते पहा, त्यावेळेस अनुवाद करणं कशा पद्धतीने अवघड असतं. जरी आपण व्याकरणामध्ये सगळं असतो तरी अनुवाद कशा पद्धती, 12वीच्या वेळेस ज्यावेळेस निबंध लिहित असताना विद्येविना मती गेली अशा पद्धतीचा ज्यावेळेस महात्मा फुलेच्या अनुषंगाने निबंध लिहायचा होता कुठल्या तरी चाचणीमध्ये, त्यावेळेस मग कशा पद्धतीने, तर त्याचं मराठीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने कर, मराठीचं इंग्रजीमध्ये रूपांतर कसं, तर मग आपण आता आपल्याला ते माहित नसतं त्यावेळेला, तर अर्थातच माहित नसतं आपलं भाषांतर काय, अनुवाद काय, हे माहित नसतं. त्यावेळेस आपली जी तारांबळ आपण त्याला कशा पद्धतीने करतो ती अडचण या ठिकाणी व्हायला नको. त्यामुळे तुम्हाला अर्थात कवितेचा अनुवाद हा सर्वाधिक अवघड अनुवाद असतो, कशा पद्धतीचा या परीक्षांमध्ये विचारला जात नाही, या अगोदरच्या विचारला गेला आपण ते पाहून घेऊ, परंतु तो सर्वाधिक कठीण असतो. पण उतारायचा असेल तर काही वेळा तो सोपा असू शकतो, पण त्यातही साहित्याचा असेल तर मग तो काहीसा अवघड असतो. आणि जे जनरलाइज सब्जेक्ट बद्दल असतील, पर्यावरणाबद्दल असेल किंवा विज्ञानाच्या एखाद्या कुठल्याही गोष्टीबद्दल असेल, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला त्या अनुवादामध्ये फारसं काही वेगळं पण दिसणार नाही. तो तुम्हाला मुळाभूत हुकूम करणं शक्य होऊ शकतं, पण साहित्याच्या अनुवादामध्ये तुम्हाला अर्थात त्यातून व्यक्त होणारी भावना पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. अर्थात मूळ भावना जी आहे तीच पोहोचणं, परंतु मग त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने ती पोहोचवत आहात हे महत्वाचं आहे साहित्याच्या अनुवादामध्ये. आता या ठिकाणी घ्यावयाची काळजी अर्थात तीच सर्वत्र आहे, आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये कृत्रिमता नसावी, अनुवादामध्ये नसावी, निबंधामध्ये नसावी, हे सगळं आपण स्पष्ट केलं. आणि अर्थातच अनुवादामध्ये प्रवाहीपणा असावा, जर साहित्याच्या अनुषंगाने जर आपण विचार करतो प्रवाहीपणा त्या ठिकाणी फार महत्वाचा असतो. उदाहरण समजा आता टेबल आहे आणि टीव्ही हे दोन शब्द आले, एक साधं उदाहरण आहे, तर मग याचा उगीच तुम्ही दूरचित्रवाणी टेबलला उगीच काही इतर कुठला शब्द यूज करत बसू नका, चार पाई वगैरे काय कशाला म्हणतात पहा, आपण असे करत राहायचं नाही. जे जनरल यूज मधले शब्द आहेत ते जनरल ठेवायचे, म्हणजे फारसा चेंज करत बसायचा नाही, कारण त्याचे संदर्भ सर्वांना माहीत असतात, ते वेगवेगळ्या भाषेमध्ये सहज वापरले जात असतात. त्याच्यामुळे उगीच त्याच्यामध्ये त्यात कुठंतरी हे करत राहणं, घासघीस करत राहणं या गोष्टी करू नका. त्यामुळे कृत्रिमता येणार नाही तुमच्या अनुवाद, तुमचा अनुवाद हा
तुम्ही जनरली सहज बोलताना सुद्धा टीव्ही हा शब्द युज करता, मग त्याला दूरचित्रवाणी जनरली कोण युज करत? त्यामुळे इतकं खोलामध्ये जाऊन अनुवाद इतक्या कृत्रिमपणाचा नसा. हा, तुम्ही टीव्हीच्या बद्दल दूरचित्रवाणी वापरू शकता, कारण की आपण ते दोन्ही शब्द बऱ्यापैकी युज करतो, पण टेबलाच्या बाबत तुम्ही वेगळाच कुठला तरी शब्द आणून त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ते मग ते कृत्रिम वाटू लागतं. त्यामुळे आपला जो नॅचरली ज्या पद्धतीचा असतो तोच नॅचरल पण आपल्या अनुवादामध्ये भाषांतरामध्ये असावा, आणि जो काही मूळ गाभा आहे मूळ उताऱ्याचा तो आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी मांडता यायला हवा. या ठिकाणी फक्त एक उदाहरण आहे, खालील इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करा, आणि हे जे काही समजा आपण जो पहिला प्यारा आहे या पहिल्या प्याराचा अनुवाद आपण फक्त एक उदाहरणादाखल या ठिकाणी करून घेतलेला आहे. तो कशा पद्धतीने पहा, आय स्टार्टेड माय वर्क ॲट नासा ॲट द लँगली रिसर्च सेंटर इन हॅम्प्टन व्हर्जिनिया, दिस इज प्रायमरीली अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. आता या ठिकाणी तुम्हाला आर आणि डी चा अर्थ माहीत पाहिजे, नाही तर संपलं तुमचा अनुवाद. फक्त तुम्ही नंतरच्या ह्याच्यावरून जरी अर्थ लावू शकता, परंतु प्राथमिक आर आणि डी अशा पद्धतीने यूज केला जातो, रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर फॉर ऍडव्हान्स एरोस्पेस टेक्नॉलॉजी. वन ऑफ माय मोस्ट विविड मेमरीज ऑफ LRC इज ऑफ पीस ऑफ स्कल्पचर डिपिक्टिंग अ चॅरियट ड्रायव्हिंग टू हॉर्सेस, वन रिप्रेझेंटिंग सायंटिफिक रिसर्च अँड अदर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मेटामॉर्फिकली इनकॅप्सुलेटिंग द इंटरकनेक्शन बिटवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता याचा अनुवाद कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे नंतर तुम्हाला PPT मिळाल ताडून पहा. फक्त त्याचा आपण या ठिकाणी अनुवाद केलेला आहे, पहा कसा, मी नासाच्या व्हर्जिनियातील हॅम्प्टन येथील लँगली संशोधन केंद्रामध्ये काम सुरू केले. हे प्रामुख्याने प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञानासाठीचे संशोधन आणि विकास केंद्र आहे. LRC मधील माझ्या सर्वात ज्वलंत आठवणींपैकी एक म्हणजे दोन घोड्यांना हाकणाऱ्या एका रथाच्या सारथ्याचे शिल्प. त्यातील एक घोडा प्रतिनिधित्व करतो आहे वैज्ञानिक संशोधनाचे, तर दुसरा तांत्रिक विकासाचे. रूपकात्मक दृष्ट्या संशोधन आणि विकासाच्या आंतरसंबंधाला दर्शवणारा शिल्पकलेचा हा नमुना आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की असं फारसं तुम्हाला ओढून याच्यापेक्षा अजून थोडं होऊ शकतं, परंतु या ठिकाणी अशी ओढून तणून आपण काहीतरी जोडतो आहोत असं होणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही जर पहिल्या शिकत नंतर व्यवस्थित ताडून पहा कशा पद्धतीने ते आहे, तुम्हाला या ठिकाणी थोडंसं काहीसं थोडासा चेंज होताना दिसून येईल. आता वन ऑफ माय मोस्ट विविड मेमरीज ऑफ LRC इज ऑफ अ पीस ऑफ स्कल्पचर डिपिक्टिंग अ चॅरियट ड्रायव्हिंग टू हॉर्सेस, वन रिप्रेझेंटिंग, आता वन आता या ठिकाणी आपण नुसतं वन आहे पण एक घोडा असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे फारसा काही होत नाही, परंतु आपलंच एक त्यात नॅचरली नाही एक प्रतिनिधित्व अशा पद्धतीने करण्यापेक्षा कसं अधिक त्यात नॅचरलिटी येत राहील हे पात्रा. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मेटामॉर्फिकली इनकॅप्सुलेटिंग द इंटरकनेक्शन बिटवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याचं कसं आहे, रूपकात्मक दृष्ट्या संशोधन आणि विकासाच्या आंतरसंबंधाला दर्शवणारा हा शिल्पकलेचा नमुना आहे. अर्थात शब्दशः अनुवाद त्या ठिकाणी, नाहीतर मग इनकॅप्सुलेटिंग म्हणजे काय याचा अर्थ शोधत राहा, मेटामॉर्फिकली म्हणजे याचा अर्थ शोधत राहा. फक्त तुम्हाला त्याचा अर्थ जरी भावार्थ जरी लक्षात आला तरी मग तुम्ही त्यांचा अनुवाद व्यवस्थित करू शकता. त्यामुळे आपला अर्थात शब्दसंग्रह असणं आवश्यक आहे, पण आपला अनुवाद हा कृत्रिम नसावा. त्या ठिकाणी तो आपल्याला जे काही म्हणजे जनरली आपण जशा पद्धतीने बोलू शकतो, किंवा समजा हाच लेख असं कल्पना करा की हाच लेखक मराठीमध्ये बोलतो आहे, मग तो मराठीमध्ये कसा बोलेल याच गोष्टी त्याला मराठीत सांगायच्या आहेत अशी कल्पना जरी केली तरी मग तुमचा अनुवाद तुम्हाला अधिक व्यवस्थित करता येऊ शकतो. त्यामुळे उगीच कृत्रिम पद्धतीनं शब्दाला शब्द घेत करण्यापेक्षा मराठीच्या वैशिष्ट्यांनी तो तुम्हाला बांधता यायला हवा मराठी व्याकरणाच्या अनुषंगानं. त्यामुळे कुठल्या कोणत्या भागामध्ये कोणतं विरामचिन्ह यूज करायचं, कुठं फुलस्टॉप द्यायचा, कुठं अर्धविराम द्यायचा, या संदर्भाचं ज्ञानही तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त होणार आहे. कारण मग ते एक मराठीचं या अनुषंगानं मग मराठीच्या भाषेच्या व्याकरणाच्या अनुषंगानं मग तुम्ही लिहिता आहात असा त्याच्यामध्ये. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर मग तुम्हाला या अर्थातच अनुवादाला अधिकाधिक मार्क पडणं शक्य होऊ शकतं. फक्त टाळायचं आहे, कृत्रिमता टाळायची आहे, त्याच्यामध्ये सहजता असावी. मुळाभर हुकूम जशा तसा शब्दाला प्रतिशब्द हा अट्टा टाळा. फक्त त्यातला जो काही भावार्थ आहे तो भावार्थ चेंज झाला नाही पाहिजे, आणि अधिकाधिक त्या लेखकाला ज्या पद्धतीने म्हणायचं आहे तशाच पद्धतीने त्या ठिकाणी ते यायला हवं एवढ्या गोष्टी काळजी घ्यायची आहे. हे नंतर पाहून घ्या, तुम्ही वैयक्तिक सुद्धा पाहून घेऊ शकता. त्यामुळे वेगवेगळे अनुवाद पाहत राहा कशा पद्धतीने केले गेले आहेत, कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो हे तुम्हाला अर्थात उपयुक्त होणार आहे.
किंवा एका दिवसात तुमच्याकडे इंग्रजी नाव आहे त्याचं मराठी चांगलं अनुवाद चांगलं भाषांतर केलेलं सुद्धा तुमच्याकडे आहे, तर मग तुम्ही ते काढून पहा की एखादा प्रसंग आहे त्या प्रसंगाचं इंग्रजीमध्ये कसं वर्णन आहे, मराठीमध्ये त्याचं कसं आहे, हे जरी पाहिलं तरी तुम्हाला मग त्यातले एक काही गोष्टी कळून येऊ शकतात की या पद्धतीनं चांगला अनुवाद होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. फक्त मी एक उदाहरण देईल, समजा लीना सोहोनी नावाच्या एक अनुवादक प्रसिद्ध अनुवादिका आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे, अर्थात त्यांच्या काही अनुवादाची उदाहरणे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताल. परंतु मी म्हटल्या पद्धतीनं त्या शब्दाला तसाच प्रतिशब्द यायला हवा याच्यामध्ये मात्र फारसं जाण्याचा प्रयत्न करू नका. आता या ठिकाणी समजा लँगली आहे, तुम्हाला हे लँगलीला प्रतिशब्द शोधत लागला तर मग कठीण होईल, त्यामुळे हा प्रतिशब्द नाही संशोधन केंद्राचं नाव आहे. एरोस्पेसला समजा तुम्हाला शब्द सुचत असेल जो तुम्हाला संयुक्ती वाटत असेल तर लिहा, परंतु जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जर असा शब्द यूज करत असतो तर मग त्याला फारसं त्याला वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करू नका. अशा पद्धतीने एक प्राथमिक स्वरूपामध्ये असा नमुना अनुवादाचा भाषांतराचा असू शकतो हे या ठिकाणी लक्षात राहू द्या. यानंतर तिसरा घटक आहे सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय? सारांश लेखन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, अधिक चांगल्या पद्धतीचं सारांश लेखन काय असतं? सारांश लेखन म्हणजे आपण जसं आजपर्यंत करत आलेलो आहोत, पहिल्या दोन तीन ओळी घ्यायच्या मधल्या एक दोन ओळी घ्यायच्या शेवटच्या एक दोन ओळी घ्यायच्या आपलं सारांश लेखन पूर्ण झालं असं नाही. तर या ठिकाणी तुम्ही एमपीएससी साठी सारांश लेखन करत आहात, तुम्हाला त्याच्यासाठी 10 मार्क आहेत, ते 10 मार्क तुम्हाला अधिकाधिक मार्क 10 पैकी 10, 9, 10 अशा पद्धतीचे मार्क पडू शकतात का? शक्य आहे. पण अर्थात त्या ठिकाणी एक्झामिनरचा व्ह्यू थोडासा येऊ शकतो, परंतु 8-9 मार्क पडण्याला मला वाटतं या ठिकाणी अडचण येऊ नये जर तुमचा अनुवाद त्या पद्धतीचा सारांश त्या पद्धतीचा असेल तर. कशा पद्धतीने त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. त्यामध्ये प्राथमिक गोष्टी लक्षात ठेवा, फक्त अनावश्यक भाग वगळणे, अलंकारिक चित्रण, उदाहरणे अशा काही गोष्टी असतील ज्या फारशा उपयुक्त नसतात अशा सारांशामध्ये यायच्या, ज्या मूळ लेखामध्ये मूळ मुद्द्या किंवा मूळ उतारामध्ये असतील त्या जनरली टाळण्याचा प्रयत्न करा. जर आवश्यक असेल तर तुम्ही एखादं विधान त्यात घेऊ शकता, परंतु मग उगीच अलंकारिक चित्रण पाल्हाळ स्वरूपाचं जे तुम्हाला वाटत आहे, तुम्हाला वाटतं यार ही गोष्ट त्याला एक ओळीमध्ये स्पष्ट होते तर मग त्यासाठी तो इतकं पाल्हाळ का लावतो आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला जाणवलं, हे दैनंदिन जीवनातलं आपलं निरीक्षण असतं, अरे फिरून काय सांगतोय एका ओळीत सांग, हे फिरून सांगणं या गोष्टी आपल्याला ओळखता यायला हव्या. आणि त्या पद्धतीने मग आपल्याला तो जो काही उतार आहे तो व्यवस्थित लक्षात आल्यानंतर मग तुम्ही त्याचं एक प्राथमिक गोष्ट एवढा आहे की जो उतार आहे तो तुम्हाला काय आहे हे मात्र प्राथमिक स्तरावर लक्षात येणं आवश्यक असतं. नाहीतर उगीच घ्यायचं आणि त्याच्यातून सारांश मग असं तोडत तोडत सारांश करणं याला सारांश म्हणता येणार नाही. त्याचं एक अत्यंत छानसं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ, तो कसा आहे या ठिकाणी पहा. एक आता साधारणतः तुम्ही आणि या ठिकाणी तुमचा वेळ वाचावा म्हणून काही गोष्टी तुम्ही कशा पद्धतीनं हा सारांश करत असाल हे माहित नाहीये, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी किती ओळी आहेत, या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ओळी आहेत. 14 ओळी आता तुम्हाला माहित नाही आहेत शब्द किती आहेत. प्रत्येक शब्द मोजत बसण्यापेक्षा त्यात वेळ घालवण्यापेक्षा आता प्रत्येक शब्द मोजत राहिला तर तुम्हाला प्रत्येक किती शब्द आहेत आणि त्याचा 1/3 किती असू शकेल याचं गणित मांडता येईल. परंतु 1-2 शब्द तिकडे गेले फारसा फरक पडत नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, समजा ही ओळ आपण ही ओळ समजा थोडीशी अपूर्ण ही ओळ घेतली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 मग तुम्ही 18 × असं करू शकता. किती शब्द होतील ते पहा, किती होतात शब्द. किती होत आहेत कोणी सांगू शकेल? 18 × 72 = 7, 8 × 8 = 7 पहा होत आहेत का एवढे. किंवा मग या अनुषंगाने तुम्ही साधारणतः पाहू शकता किंवा बऱ्याच वेळेला असे होऊ शकता असाही एक अंदाज लावू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर,
किती ओळी आहेत आणि एका ओळीमध्ये त्या अनुषंगाने मग एकंदरीत ओळीशी त्याला तुम्ही कनेक्ट करून. परंतु जर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की थोडेफार शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल तर मग तुम्ही प्रत्येक शब्द किती आहेत हे मोजण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण तसं मोजून घेऊ काय फरक पडतो. पाहू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135,
एकाहत्तर बहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस छत्तेचाळीस चौदा पंचाळीस शेचाळीस तेजा अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साधारणतः आपण असं म्हणू की दोनशे दोनशे चार पाच चार पाच शब्द आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा असं योग्य राहील एक मिनिटं लागेल तुम्हाला मोजायला. हे करण्यापेक्षा शब्द मोजून घ्या, कारण की तुमचं ऍक्युरसी या ठिकाणी महत्वाची आहे आणि ती ऍक्युरसी येण्यासाठी तुम्हाला किती शब्द आहेत. समजा आपण या ठिकाणी आपण म्हणतो आहोत की दोनशे शब्द आहेत, आपण एक साधारणतः लक्षात घेऊ. दोनशे शब्दाचं जर तुम्हाला वन थर्ड करायचं असेल तर साधारणतः आपण तीन भाग किती शब्द येणार आहेत, तर तुम्हाला लक्षात येईल साधारणतः सहासष्ट सदुसष्ट शब्द या शब्दामध्ये तुमचा सारांश व्हायला हवा. अधिकही नसावे आणि फार कमी नसावे, कारण तुम्हाला वन थर्ड करायचं आहे तर वन थर्ड मध्येच ते व्हायला हवं. कारण की या ऍक्युरसीलाच तुम्हाला अधिक तुम्ही कशा पद्धतीने करता आणि तुमची ऍक्युरसी किती आहे याला तुम्हाला मार्क पडणार आहेत. आता हा जो काही सारांश लेखन आहे आपण थोडक्यामध्ये काय आहे पाहू. अस्पृश्यता निवारण्यासाठी मी लोकांपुढे त्या विषयांचे प्रतिपादन करू लागलो तेव्हा काही काही चांगले लोक मला म्हणत की तुम्ही हे नसते हे कशाला उत्पन्न करता. ते लोक जर आपण होऊन तक्रार करीत नाहीत तर त्यांच्या मनात तुम्ही हे विनाकारण का भरून देता. या शहाण्या लोकांना जगात काय चालू झाले होते याची ओळख नव्हती आणि यांना मराठी वाङ्मयाचेही ज्ञान नव्हते. इतकाच त्यांच्या या धिक्कारयुक्त प्रश्नांचा अर्थ होतो. अस्पृश्य समाजाच्या मनात आपल्याला होत असलेल्या अन्यायाची जळफळ उत्पन्न झालेली होती व ही जळफळ ते बोलूनही दाखवू लागले होते. परंतु हे पृच्छा करणारे लोक अस्पृश्य समाजापासून इतके दूर होते की त्यांचे ते आक्रमण त्यांच्या कानी पडू लागले नव्हते. तेव्हापासून आतापर्यंत इतकी वर्ष लोटली आहेत व आता अस्पृश्यांचे पुढारी एवढा गर्जना करून बोलत आहेत की ते स्वतः कुठे तक्रार करीत आहेत असे म्हणणे आता कोणालाच शक्य नाही. तेव्हा अस्पृश्य लोक आपल्या दुस्थिती संबंधाने काही तक्रार करीत नाहीत असे ज्यांना वाटत होते त्यांना सहा सात शतकापूर्वीचे याच लोकांचे पूर्वज आपल्या दुस्थितीचे घराने प्रकटपणे करीत होते हे सांगितले असते तर त्यांना ते खरे सुद्धा वाटले नसते. परंतु वास्तविक गोष्ट अशी आहे की इतक्या पूर्वीच्या काळी सुद्धा अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी आपल्या दुस्थितीचे घराने प्रत्यक्ष गायलेत होते. प्रस्तुतच्या काळी हे घराने ते कोणापुढे गातात आणि कोणत्या पद्धतीने गातात आणि इतक्या जुन्या काळी तेच घराने ते कोणापुढे आणि कोणत्या पद्धतीने गात असत यात मात्र बराच फरक आहे. एक लेखक आहे जो लेखक हे लिहितो आहे तो काय म्हणतो आहे की मी अस्पृश्यता निवडण्यासाठी काही कार्य करतो आहे. आता काही लोक त्याला म्हणतात की तुम्ही का लोकांमध्ये ही जागृती करतात, लोकांनाच कळत नाही तुम्ही का म्हणून त्यांच्या वतीनं ही भूमिका घेत आहात, त्यांना लोकांना कळत नाही त्यांच्या झाल्या अन्यायाची. पण अशी जी अशा लोकांबद्दल हा लेखक म्हणतो आहे की त्यांना मुळात ज्ञान नाहीये, ते अज्ञानी आहेत वेगवेगळ्या गोष्टीबद्दल. त्यांना मराठी वाङ्मयाचं ज्ञान नाहीये किंवा जगामध्ये काय चाललंय याचंही त्यांना ज्ञान नाहीये. मग तो सांगतो की कशाच्या आधारे ज्ञान नाहीये, तर अशा पद्धतीने याच्या अगोदरही लोकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे, पुढाऱ्यांना उठवलेला आहे, लोकांनी उठवलेला आहे. उदाहरणार्थ अस्पृश्य जे पुढारी असतील त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि आजही ते आवाज उठवत आहेत. याच्या संदर्भातील मग त्यांना लेखकांना थोडासा काही महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली असून फक्त त्यांना सांगितलं आहे की शेवटच्या प्रस्तुतच्या काळी हे घराने ते कोणापुढे गातात आणि कोणत्या
पद्धतीने गातात. याच पद्धतीमध्ये मात्र आता काहीसा फक्त फरक झालाय, पूर्वी कसे गात होते आणि आता कसे गात आहेत, एवढाच याच्यामध्ये हा प्यारा आहे. याचा तुम्हाला एक तृतीयांश सारांश करायचा आहे, तो कशा पद्धतीने आणि याला उतारास योग्य शीर्षक सुद्धा द्यायचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे पहा, याच्यातले शब्द जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये साधारण 62, 63, 64 शब्द दिसून येतील. पाहून घेऊ आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129,
जर तुम्ही उतारायला नाव दिलं तर पुन्हा 200 शब्द अशा पद्धतीने ते, अर्थात आपण असं म्हणू की तो एकंदरीत 65-66 शब्दापर्यंत अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. आता पहा त्यामध्ये जे काही व्यक्त आहे ते यामध्ये कसं व्यक्त होत आहे पहा. अस्पृश्यता निवारणासाठी मी जे काही प्रयत्न करतो आहे ते काहींना माझेच उपद्व्याप वाटले. मी ज्यांच्यासाठी हे कार्य करतो आहे त्याच लोकांना मुळात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण नाही, हा त्यांचा आक्षेप होता. परंतु हे त्यांचे सामाजिक आणि साहित्यिक अज्ञान होते. कारण अस्पृश्य, या ठिकाणी फक्त 200 शब्द आपण ऍड करू शकतो, अस्पृश्य आणि अस्पृश्यांचे पुढारी आताच नव्हे तर गेल्या 6-7 शतकांपासून आपले घराणे मांडत आलेले आहेत. फरक इतकाच की आता त्यांची पद्धती आणि लक्ष घटक बदललेला आहे. अशा पद्धतीने तुमचा जो काही सारांश आहे या ठिकाणी पहा, या 2 ओळीचा आपण एकच करून टाकलेला आहे. शेवटच्या ज्या 2 ओळीचा ते एकच ओळ करून टाकले कशा पद्धतीनं, आणि त्यामध्ये जे काही त्यांना म्हणायचं आहे ते यातून व्यक्त होत आहे. फरक इतकाच आता काय, पूर्वीपासून अनेक शतकांपासून ते घराने मांडत आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल ते काय खाली 2 ओळी दिल्या होत्या की कशा पद्धतीनं, तर प्रस्तुतच्या काळी हे घराणे ते कोणा पुढे गातात आणि कोणत्या पद्धतीने गातात, या 2 गोष्टी या ठिकाणी नमूद आहेत. अगोदरची पद्धती कोणती होती, आताची पद्धती कोणती आहे, अगोदर कोणापुढे गात होते, आता कोणापुढे गात आहेत, फक्त एवढ्याच गोष्टी या ठिकाणी. फरक इतकाच की आता त्यांची पद्धती, त्यांची या ठिकाणी लक्ष द्या, त्यांची पद्धती आणि लक्ष घटक बदलला आहे. म्हणजे आता ते ज्या पद्धतीने व्यक्त होतात ती पद्धती एक बदललेली आहे आणि ज्या लोकांपुढे ते गाठ होते जो लक्ष घटक होता तो घटक एक बदललेला आहे. अशा पद्धतीनं आपला जो काही सारांश आहे तो अधिक परफेक्ट कसा होईल, तो शब्द मर्यादेमध्ये कसा समाविष्ट होईल आणि त्या उतार्यामध्ये जे काही सांगायचं आहे तेच नेमकं या ठिकाणी कसं आणता येईल, या दृष्टिकोनातून हे महत्वाचं असतं. याला एक टायटल तुम्ही व्यवस्थित देऊ शकता, अस्पृश्यता निवारण आणि अज्ञान, किंवा अशा पद्धतीने एक काहीतरी टायटल तुम्ही एक व्यवस्थित समर्पक टायटल या ठिकाणी निश्चित करू शकता. ते मी तुमच्यावर सोपवतो की यासाठी कोणतं एक समर्पक टायटल असू शकतं. यानंतर आपला जो काही आजचा जो भाग होता, सारांश लेखन, भाषांतर आणि निबंध लेखन, याची आपण व्यवस्थित समर्पक चर्चा या ठिकाणी केलेली आहे. अर्थात ही चर्चा केल्यानंतर तुम्हाला अडचण अशी फारशी कुठली उरलेली नसेल की कोणत्या विषयाकडे कसं पाहायचं आहे. त्यामुळे अर्थात अशा पद्धतीनं तुम्ही आता ज्यावेळेस तयारी कराल, अर्थात लेक्चर्समध्ये काही गोष्टी घेतल्या जातील परंतु तुमची तयारी आहे, लेक्चर्समध्ये तुम्हाला डेटा पुरवला जाणार नाही, तर तो डेटा तुमच्याच तयारी दरम्यान तुम्हाला गोळा करायचा आहे. लेक्चर्समध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की कशा पद्धतीने मग तुम्ही ते अर्थात मांडू शकता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हालाच फक्त ती गोष्ट तुमच्या चिंतनामध्ये, तुमच्या वाचनातून, तुमच्या चिंतनामध्ये, तुमच्या आकलनामध्ये आणि तुमच्या लिखाणामध्ये ते येणं गरजेचं आहे. यासाठी अर्थातच सराव महत्वाचा आहे. आणि एक उदाहरण म्हणून मी जे याचं वाचून दाखवलं होतं, मी म्हटल्या पद्धतीने साहित्याचं जे अनुवाद असतो, भाषांतर असतं, ते कठीण असतं. प्रयत्न करा, याचा अनुवाद तुम्हाला करता येतोय का, याचा सारांश तुम्हाला करता येतो आहे का, कशा पद्धतीनं करता येईल. आणि या अनुषंगाने तुम्हाला अजून काही जर थोडीशी माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही मोरा वाळंबेचं जे बुक आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन, त्यामध्ये हे जे तिन्ही टॉपिक आहेत त्या संदर्भातील जी प्राथमिक माहिती आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. काही उदाहरणं मिळतील, ती उदाहरणं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मग त्यांना एका इंग्रजी उतार्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे, किंवा मग सारांश लेखन कशा पद्धतीनं केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला साहित्याच्या अनुषंगाने एखाद्या लेखकानं लिहिलेल्या उतार्याचा सुद्धा अनुवाद त्या ठिकाणी मिळून जाईल.
त्यातूनही तुम्हाला ते प्राथमिक ज्या गोष्टी यातून क्लिअर झालेल्या नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला लगेच, कारण की आपण प्रत्येक उदाहरण जास्तीत जास्त उदाहरण घेऊन या ठिकाणी शक्य नव्हतं, आपण फक्त तुम्हाला काही उदाहरणाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना कसं सामोरं जायचं हे पाहिलेलं आहे. या अधिक माहिती तुम्हाला मोरा वाळंब यांच्या बुकमध्ये, फार इतर काही पाहण्याची गरज नाही आहे, कारण निबंध हा तुमच्या तयारीवर आहे. तुम्हाला निबंध कसा लिहायचा, काय लिहायचा या संदर्भातली वेगळी माहिती भेटत राहील, परंतु निबंध हा तुमचा आहे, तुमचं आकलन आहे. फक्त कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याची चर्चा आपण आजच्या प्रस्तुतच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्या तयारी दरम्यान अर्थातच अवलंबण्याचा प्रयत्न करा, त्याचा फायदा तुम्हाला होत राहील. आणि या ठिकाणी मग आपण आजचं लेक्चर थांबवतो आहे. ज्या काही शंका असतील त्या आपण वरच्यावर वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये त्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. आणि तुम्ही जे काही लिहित आहात, तुम्ही ज्या काही पद्धतीने तयारी करत आहात, त्याचाही आपण आढावा घेत राहू. तर या ठिकाणी आपलं आजचं जे मराठीचं पहिलं लेक्चर आहे, अर्थात मला एकाच लेक्चरमध्ये दोन्ही गोष्टी घेता आल्या असत्या, व्याकरणाचाही भाग घेता आला असता आणि हाही भाग घेता आला असता, परंतु असे जे काही विद्यार्थी आहेत की फक्त हेच लेक्चर पाहणार आहेत, त्यांना या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून याव्या म्हणून आपण थोडासा याच्यावरती अधिक भर दिलेला आहे. अर्थात आपल्या लेक्चर्समध्ये आपण याच्यावरती अधिक पुढे जाणार आहोत, परंतु जे विद्यार्थी क्लासेसचा भाग नाही आहेत, जे बाहेरचे आहेत, त्यांनाही काही माहिती यातून महत्वाची त्यांना मिळावी या अनुषंगाने आपण हे थोडंसं विस्तृत लेक्चर घेतलेलं आहे. जर जमलं तर आपण जो दुसरा भाग आहे तो सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू, आणि व्याकरणाची तयारी कशा पद्धतीने करता येईल त्याची चर्चा आपण त्या लेक्चरमध्ये कशा पद्धतीने ते लेक्चर अरेंज करता येईल हे आपण व्यवस्थापनाशी बोलून कशा पद्धतीने ते होईल याची त्या ठिकाणी आपण त्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपवत आहोत. अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जी बॅच सुरू केलेली आहे या बॅचमध्ये, अर्थात ते आपली तयारी त्यांची कंटिन्युअसली सुरू राहू द्या. ज्यांना प्रवेश घेतलेला नसेल त्यांना प्रयत्न करा की त्यांची तयारी अधिक चांगली होईल या अनुषंगाने. मग ती कोणत्याही पद्धतीने असेल, त्यांना वैयक्तिक वाटत असेल की आपण वैयक्तिक तयारी करू तशी आहे, आणि ज्यांना वाटत असेल की त्याला आपल्याला मार्गदर्शन व्यवस्थित मिळत आहे आपण मार्गदर्शन करू शकतो तर मग घेऊ शकतो, तर मग त्या विद्यार्थ्यांना अर्थात जॉईन व्हावं. आणि एक महत्वाची गोष्ट अजून एक आहे की जे युट्यूबला वगैरे जे पाहत आहेत त्यांना जर लेक्चर आवडलं तर अर्थातच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण की या गोष्टी महत्वाच्या असतात की आपण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, हे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही हे कळण्याची पावती म्हणजे ती असते. कारण पाहणारे खूप असतात, फक्त व्ह्यूजला महत्व नसतं तर ते किती जणांना आवडते, किती जणांपर्यंत गोष्ट पोहोचते ही सुद्धा महत्वाची गोष्ट असते. आवडलं नाही तरी पण तसं कळवा, आवडलं तरी कळवा. आणि अशा पद्धतीनं मग आपण आजचं लेक्चर या ठिकाणी संपवतो आहोत. थँक्यू.